नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. काय आता आमची माघारी का आमची शिफ्ट आम्हाला सर घे नात हे मी म्हणत आहे ना दोघांच काय गुरुवती तू बरे तिकडं बघा तिथं उभा बाजी नमस्कार. जयंती वर्षाच्या निमित्ताने सासवडीत आपण आचार्यांनी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. प्रेस क्लब पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आपण हे दोन दिवसाचं साहित्य संमेलन ठेवलेलं आहे. आज आपण मेघा विश्वास यांच्या नेतृत्वाखाली मायबोली साहित्य मराठी म्हणाचा कॅनव्हास हे डोंबिवलीहून कलाकार आलेले आहे त्याचं या ठिकाणी मुद्दाम स्वागत करतो. पुण्यामध्ये बालगंधर्वला त्यांचे कार्यक्रम होतात, मुंबईमध्ये कार्यक्रम होतात आणि अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी या कार्यक्रमा महाराष्ट्रभर सादर करण्याचे प्रयत्न त्यांनी चालवले. त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. म्हणूनच खर तर त्यांना मी सासवडला बोलवलेलं आहे. मला पुण्याहून मी अनेक लोकांना या तुमच्या कार्यक्रमानंतर मला शिफारस आली त्यांचा कार्यक्रम घ्यावा म्हणून आवर्जून मी तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सासवड ही संतांची, साहित्याची आणि ऐतिहासिक भूमी आहे. आचार्यांचा फार मोठा वारसा सासवडला लाभलेला आहे. आमचे रावसाहेब पवार सातत्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पताका राज्याच्या बाहेर बेळगाव आणि त्या परिसरामध्ये ते सातत्याने फिरत असतात. मराठी भाषेचा त्या ठिकाणी महत्व कसं आहे, मराठी भाषा कशामध्ये मातृभाषा कशी टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे, तिला महत्व दिलं पाहिजे यासाठी अण्णा राज्यभर नाही तर राज्याच्या बाहेरही फिरत असतात. खरं तर मनापासून उर्मी असणारी माणसं या क्षेत्रामध्ये असणं आवश्यक आहे. अण्णासारखी माणसांकडून आपण ही प्रेरणा घेतली पाहिजे. संमेलन आंबेडकर नुकतंच संपन्न झालं. आज आमच्या डॉक्टर सुभाष तळेकरांचा सकाळमध्ये लेख आलेला आहे, आचार्याचे रायटर आणि फायटर. म्हणजे जे देशपातळीवर हिंदी म्हणजे मराठीत अनुवादन करण्यासाठी डॉक्टरांना फोन येतात. महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक या देशातले अनेक नामवंत हिंदी साहित्यिक त्यांना फोन करून संपर्क साधतात. आमच्या प्राध्यापक नारायण टाकसरांचा राज्यभर त्यांना उत्तम वक्ते म्हणून बोलवलं जातं. एक अभ्यासपूर्ण विवेचन त्यांचे वेगवेगळ्या शैलीत ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सासवडचे माजी नगराध्यक्ष दत्ता नाना उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक अरुणप्पा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी राऊत या ठिकाणी उपस्थित, प्रतापराव जगतापाय प्रकाश ढवळे आहेत. आमचे प्रेस क्लबचे पदाधिकारी मिलिंद जाधव उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे निष्ठावंत गिरीशाप्पा जगताप, राष्ट्रवादीचे नेते महेशजी जगताप, ही मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. संख्या थोडी कमी आहे तरी देखील आपण आपला कार्यक्रम चालू करूया. धन्यवाद. कलाकारांचा जरा परिचय द्यायला सांगा. आणि सासवड सारख्या भूमीत येऊन साहित्य संमेलन आहे इथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन, अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठी भाषा आणि संस्कृती याचा अभिवाचनात्मक आविष्कार घडवणारा असा आमचा कार्यक्रम तुमच्या मान्यवरांसमोर आम्हाला सादर करायला मिळतोय त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे फार
की सर्व मान्यवरांसो समोर आम्हाला हे सादरीकरण करायला मिळतंय. आणि जसं सर म्हणाले तसं मराठीचा प्रचार आणि प्रसार आणि विस्तार हा जास्तीत जास्त व्हावा या कळकळीतून हा कार्यक्रम तयार झालेला आहे. आणि आचार्य अत्र्यांच्या जन्मभूमी करा नदीच्या ठिकाणी जवळपास हे सासवड गाव इथे या प्लॅटफॉर्मवर असा कार्यक्रम सादर करायला मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी मी सगळ्या टीमच्या तर्फे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. कलाकारांचा परिचय आपण देणारच आहोत. सगळ्यात प्रथम मी स्वतः मेघा विश्वास या कार्यक्रमाची संकल्पना आलेखन निर्मिती आणि दिग्दर्शन हे मी केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तुमच्या समोर येईलच आणि पोहोचेलच अशी मी आशा करते. आपले जे वादक कलाकार आहेत तिथपासून मी सुरुवात करते. नेहमीच असं म्हणतो आम्ही आमच्या कार्यक्रमात की कुठच्याही कार्यक्रमाला दोन गोष्टींची संगत ही लागते. हा म्हणजे हार्मोनियम आणि त म्हणजे तबला. हा त सो कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे यशस्वी होण्यामागे यांचा मोठा हात असतो असं आमचे नेहमी एक सहकारी असतात ते सांगतात. तर हार्मोनियमवर आहेत अमित तांडेकरजी. अमित तांडेकर हे आजीवासन ही सुरेश वाडकरांची जी संस्था आहे त्याच्यामध्ये कित्येक वर्ष शिकवत आहेत. स्वतःचे पण त्यांचे क्लासेस आहेत. तसेच साऊथचे मोठे म्युझिक डिरेक्टर इलयाराजा सर तसेच आपले मराठीतले आघाडीचे संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांच्या ट्रूपमध्ये सुद्धा ते गातात. ते स्वतः एक उत्तम कंपोजर आहेत. तर ते आज संवादिनी हार्मोनियम वर आहेत आणि आपण काही गाणीही ऐकणार आहोत त्यांच्याकडून. तबल्यावर आहेत स्नेहल कुमार धामापूरकर. त्यांची स्वतःची आदी ताल नावाची एक संस्था आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची तालवाद्य शिकवली जातात. त्यांची संपूर्ण फॅमिलीच आहे संगीत साधनेमध्ये. त्यामुळे संगीत शिकणं आणि तालवाद्य शिकणं हे घरातच असल्यामुळे ते आज आपल्या इथे आहे. उत्तम प्रकारे तालवाद्य वाजवतात आणि आपण त्यांना ऐकणारच आहोत. तर स्नेहल कुमार धामापूरकर. नंतर आहेत समीर सुमन. उत्तम अभिनेते अभिवाचक आणि मेटा सिनेमा नावाची त्यांची स्वतःची क्रिएटिव्ह फॉर्म आहे ज्या अंतर्गत अनेक संस्थांच्या जाहिराती ज्या आपण बघतो ॲडव्हर्टायझिंग हे ते करत असतात. त्याचं लिखाण करत असतात. त्याचं डिरेक्शन करत असतात. दिग्दर्शन हे समीर सुमन करत असतात. अभिवाचक पण आहेत. उत्तम अभिनेतेही आहेत. आपण त्यांना ऐकणारच आहोत. नंतर आहेत तपस्या नेले. आता सध्या वासूची सासू हे जे नाटक सुरू आहे ज्यामध्ये तपस्या यांचा सहभाग आहे. उत्तम अभिनेत्री आहेत आणि अभिवाचकही आहेत. निवेदिकाही आहेत असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर रुपेश गांधी आहेत आपल्यासोबत. हे देखील उत्तम तालवाद्याची जाण असलेले संगीताची जाण असलेले असे कलाकार आहेत. उत्तम अभिनेते दिग्दर्शक लेखक असं तेही सगळं बरंच काय काय करत असतात. आणि माझी ओळख मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त मराठीचा प्रसार व्हावा हीच इच्छा आहे. आणखी लोक येतील. आपण तुम्ही जे म्हणालात की आज संख्या कमी आहे पण हरकत नाही. कारण गर्दीपेक्षा दर्दी प्रेक्षक असणं हे जास्ती महत्वाचं असतं. त्यामुळे तो कंटेंट जास्ती पोहोचणं हे जास्ती महत्वाचं आहे. तर आपली अनुमती असेल सगळ्यांची तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता मी उल्लेख केला सासवड आणि आचार्य अत्रे संमेलनच हे आहे. तर हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो 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 अत्रे गुरु आहे. माझ्या खांद्यावरची पताका मी अजून खाली ठेवलेली नाहीये. आयुष्याला जीवन म्हणतात ते उगाच नाही. जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्यासारखं प्रवाही असतं आणि ते असावं आणि ते सारखं वाहत राहावं म्हणूनच तर त्याला जीवन म्हणतात. ते एकाच ठिकाणी साचून मग त्याला का म्हणायचं जीवन? मग तर ते डबक होऊन जाईल नाही का? असं ज्यांच्याबद्दल ज्यांनी हे उद्गार काढलेले आहेत ते म्हणजे आपले आचार्य अत्रे. आपल्या पुण्यापुऱ्या 70-71 वर्षाच्या आयुष्यात ज्या माणसांनी प्रत्येक गोष्टीतली आपली जिज्ञासा उत्कटता जपली यथाशक्ती त्या कुतूहलाचं समाधान करत समर असून जीवनाचा आनंद घेतला आणि एकूणच माणसांवर आणि जीवनावर प्रचंड प्रेम केलं असे हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी काय सांगू. तुम्ही तर आता इथले तिथलेच आहात. त्यांच्या जन्मभूमीतले तुम्ही तर ह्याबद्दल जाणताच.
पण महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेलं निर्भीड व्यक्तिमत्व, निर्भीड लेखक, निर्भीड पत्रकारिता त्याची म्हणून ते ओळखले जायचे. संपादक, कवी, नाटककार, हिंदी मराठी चित्रपटांचे निर्माते, राजकारणी आणि प्रभावी वक्ते, त्यांची भाषणं ऐकायला जी काही गर्दी व्हायची ते आपण सगळेच जाणतो. शिवाजी पार्कावर किंवा आमच्या मुंबईत शिवाजी पार्क मध्ये त्यांची भाषणं होत असत, त्याला जी काही तोबा गर्दी व्हायची, एकूणच त्यांची जी स्टाईल होती बोलायची, भाषण करायची, ती सगळ्याच महाराष्ट्रात काय महाराष्ट्र बाहेर सुद्धा फार लोकप्रिय होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं योगदान आपण विसरू शकतच नाही. अत्र्यांची निर्भय पत्रकारिता आणि वक्तृत्व हे त्यांचं खरं तर वैशिष्ट्य, आणि त्यांच्यातल्या स्पष्ट वक्त्या पत्रकारांनी आणि लेखकांनी कधीही कोणाचीही भीती न बाळगता ही पत्रकारिता केलेली आहे. तर अशा आचार्य अत्र्यांना अभिवादन करून आणि तुम्हा सर्व मायबा प्रेक्षकांना अभिवादन करून आपण आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करू स्वयं एक्सप्लोर सेल्फ सविनय सादर करीत आहोत. माय बोली साजिरी, मराठी मनाचा कॅनव्हस. माय बोली साजिरी म्हणजे ज्या माती आपण रुजलो, वाढलो, ओसलो गेलो त्या मराठी संस्कृतीबद्दल आम्ही तुमच्याशी साधलेला हा संवाद. तुमच्या आमच्या मनात रुजलेलं, आपल्या मातीतलं आपल्या पाळामुळांशी घट्ट नाळ जोडणार बरंच काही. समृद्ध मराठी परंपरेचा अभिवाचनात्मक आविष्कार. या कार्यक्रमाचं नाव जरा मजेदार आहे. ह्याच्यातला माय जो आहे ना तो इंग्रजी आहे आणि कॅनव्हास हा पण इंग्रजी आहे आणि बाकीचे सगळे शब्द मात्र मराठी आहे. तर असं का? तर या नावात मजा आहे. 20व्या आणि 21व्या शतकात जन्मलेल्या, वाढलेल्या, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान आत्मसात करून त्यात निपुण झालेल्या, तसंच आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचं पर्यायाने आपल्या माय मराठीचं नाव जगात मोठं करणाऱ्या, सर्व पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारा आजचा ग्लोबल शब्द म्हणून माय, माय बोली. इंग्रजी माय अर्थात माझी आणि मराठी माय अर्थात आई. आपली साजिरी, गोजिरी, लढीवार, मधाळ, प्रसंगी, नागमोडी, राकट आणि दमदार अशी ही माय मराठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येणारी विविधता प्रेक्षकांसमोर रंजकपणे सादर करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. कथा, कविता, गद्य, पद्य, नाट्यव्यथे, चारोळ्या, संत साहित्य, किस्से, गाणी, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती, अहो एवढंच काय, प्राचीन काळापासून चालत आलेली आपली अशी खास माय मराठी शस्त्र अस्त्र संस्कृती या रूपामध्ये. संकल्पना, आरेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन मेघा विश्वास. तर सादर करत आहोत स्वयं एक्सप्लोर प्रस्तुत माय बोली साजिरी. Thank you.
श्री गणेश स्मरणानेच करतो. श्री गणपती अथर्व शीर्ष हे तर आपल्या सगळ्यांच्या मुखात असतात. आता आपण मेघाकडून ऐकूया गणपती अथर्व शीर्ष. गणादि पूर्ण उच्चार्यं वर्णादि तदनंतरं अनुस्वार परतरः अरधिन्दुलसितं तारेण रुद्धं एतत्तमम् अनुस्वरूपं गकारः पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वाराश्च अन्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेश विद्या. या गणक ऋषींनी म्हटल्याप्रमाणे गणेश विद्येला माणसाने गणवर्ण स्वरूपात आपल्यात रुजवली आणि भिनवली. यातील आकार उकार मकार आणि अर्धमात्रेसहित बिंदू मिळून ओंकार म्हणतो. याच ओंकारातून पुढे सृष्टीची निर्मिती झाली आहे असा आपला दृढ विश्वास आहे. याच ओंकारातून 16 स्वर 36 व्यंजन म्हणजेच एकंदरीत 52 अक्षर म्हणजेच 52 मातृका निर्माण होतात. यातून पुढे भाषा तयार होते आणि भाषेच्या अनुषंगाने संस्कृती. मराठी भाषा ही याच मूलतत्वांवर तयार झालेली आहे आणि म्हणूनच ती चिरंतन आणि अतिप्राचीन आहे. श्री समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटलंय, आकार उकार मकार अर्ध मात्रांचे अंतर. आकार उकार मकार अर्ध मात्रांचे अंतर औत मात्रा तदनंतर 52 मातृका. ओंकार हा नादरूप आहे. अक्षरे शब्द भाषा साहित्य संगीत हे सगळं ओंकारातूनच निर्माण होतं. आपल्याकडे चार प्रकारच्या वाणी सांगितल्या जातात. पहिली म्हणजे वैखरी वाणी जी आपण उच्चार करतो ती. दुसरी मध्यमा वाणी म्हणजे जी आपण मंद गुणगुणतो ती. तिसरी पश्चंती वाणी म्हणजे ध्यानावस्थेत जाणवते ती. आणि चौथी परावाणी. या चारही वाणी या ओंकारातूनच निर्माण होतात. मंडळी या नादातूनच नादनिर्मिती करणाऱ्या श्रुतीच्या पालनकर्त्या श्री विष्णूचा अवतार श्रीराम याच्या छोट्याशा स्तुतीने कार्यक्रमात आपण पुढे जाऊया आणि मग पाहूया आपल्या अतिप्राचीन समृद्ध संस्कृतीचे अनेक पैलू. नादा तुनया नादे श्रीराम जय राम जय जय राम. नादा तुनया नादे श्रीराम जय राम जय जय राम. 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 कन्या से सुंदर श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम. चराचरा श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सूर तेराम श्रीराम जय राम जय जय राम. शब्द सुंदर तेराम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताचा हृदयाम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताचा हृदयाम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ वचनी रमणाराम श्रीराम जय राम जय जय राम. बलपुराचा हृदयीराम श्रीराम जय राम जय जय राम. 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 मराठी संस्कृती तपस्या. मराठी संस्कृती म्हणजे काय? बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत. गणपती बाप्पा बोलेया अशी मुक्त आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूत त्यावरचं वरण आणि तूप. मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळात उडालेलं पाणी. दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावरही आपण आधी केलेला नमस्कार. दिव्या दिव्या दीपंकार आजीने सांगितलेल्या गावाकडल्या भूताच्या गोष्टी. दसऱ्याला वाटलेली आपट्याची पानं. पंढरपूरचे धूळ आणि अबीर मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे. सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपतांच्या मूठभर अस्थींचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श. अहो मराठी संस्कृती म्हणजे बरंच काही.
मराठी संस्कृती म्हणजे जीन्स आणि सदऱ्याबरोबर घातलेली कोल्हापुरी चप्पल, स्कर्ट आणि टॉप मधून हळूच डोकावणार लहानसं मंगळसूत्र, सुटासुटा वाघ दिमाखात मिरवलेली भिंगबाळी, मोठ्याच्या फ्लॅट मधलं आटोपशीर देवघर, चाळीतल्या छोट्याशा वरांड्यात सणावारी काढलेली रांगोळी, सगळ्यांनी एकत्र मिळून केलेलं गणपतीचं मगर, रस्त्यातच जुने शाळेतले शिक्षक भेटल्यावर केलेला नमस्कार, ट्रेनच्या धक्का मुक्कीत साजरं केलं जाणारं हळदी कुंकू, फायडे वीक नंतर केलेली ढोल पथकाची प्रॅक्टिस, डेक्कन क्वीन मध्ये साजरा केलेला गणपती उत्सव, अहो मराठी संस्कृती म्हणजे साहित्य कला संगीताचा अनोखा मिलाप, मराठी संस्कृती म्हणजे तुम्ही मायबाप प्रेक्षक आणि हीच मराठी संस्कृती म्हणजे आम्ही तुम्हा रसिकांना केलेला नमस्कार, तर अशी ही तुम्हा आम्हा सर्वांना समृद्ध करणारी आपली मराठी संस्कृती। म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे काय संस्कृती संस्कृती लावले आम्ही मगाशपासून, नक्की आम्हाला म्हणायचे तरी काय समीर, खर तर आम्हाला जे म्हणायचंय ना ते नेमकं काय आहे ते उलगडायचंय तुमच्या सोबतीने, तुमच्या साक्षीने आणि तुमच्या आशीर्वादाने। आता आपण थोडं पूर्वीच्या काळात जाऊया, पूर्वीच्या म्हणजे अगदी उत्क्रांतीच्या काळात, बरं, तर उत्क्रांतीच्या काळात जेव्हा मनुष्य जीव जन्माला आला तेव्हा तो पृथ्वीवरील इतर जीवांसारखा मूलभूत गरजा भागवून जगत होता, पण मनुष्याला मिळालेल्या अतिप्रगत मेंदूचा योग्य तो वापर करून त्याने स्वतःची प्रगती घडवून आणली, आणि मग याच प्रक्रियेतून आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्या भागात जी मनुष्य वस्ती तयार झाली आणि त्यांची स्वतःची जी राहणीमान, अन्न, वेशभूषा या सगळ्याची जी एकत्रित समाज बांधणी झाली त्यालाच आज आपण दिमाखाने मराठी संस्कृती म्हणून मिळवतो। अगदी खरंय, महाराष्ट्राचा किंबहुना मराठीचा इतिहास आपण जाणतोच, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यापासून ते आजपर्यंत आपण सगळेजण एकच भाषा बोलतोय, आता काळानुसार त्याची रूप बदलली आहेत, त्यात थोडा फरक पडलाय, पण त्यातला जिव्हाळा आणि आपलेपणा मात्र तोच आहे, तो कधीच बदलला नाही आणि कधी बदलणारही नाही। आता हेच पहा आपली नमस्काराची पद्धत, या संस्कृतीने शिकवलेल्या सभ्यतेने तुम्ही आम्ही सगळे एकमेकांना हात जोडून नमस्कार करतो, सभ्यपणे आणि समोरच्या व्यक्तीला स्पर्श न करता आणि तरीही त्या व्यक्तीला उचित आदर देणारा नमस्कार हा केवळ मराठीच नाही तर संपूर्ण भारतीय सभ्यतेचा अतिशय विचारपूर्वक केलेला आचार आहे। अगदी खरंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्या आधीपासूनच आपली मराठी भाषा आणि संस्कृती ही अस्तित्वात आहे, म्हणजे 750 अधिक वर्ष जुनी अशी वारकरी संप्रदाय आणि संत वाङ्मयाची परंपरा ही केवळ आपल्या मराठी संस्कृतीत आहे, संत कृपा झाली या अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या या उभारणीचं किती समर्पक वर्णन केलंय ते आता ऐकूया। संत कृपा झाली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा दयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जगी जनातन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणा भडकती ध्वजा निरूपण आले उजा। मंडळी, संतांनी अनेक अभंगातून आयुष्याचं तत्वज्ञान आपल्या समोर अगदी सहज सोप्या भाषेत मांडलं आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण ऐकूयाच ते। रुपेश, तू म्हणालास की सहज आणि सोपी भाषा, तर आता याचे शब्द ऐका बरं। आत्मा म्हणितो कुणीला चाल कुणीला वंगरी, तुला रायाचं गाव खरी मला जाण घ्यावं घरी, कुणाचं घर दार कुणाच्या गाई म्हशी, अहो कुणाचं घर दार कुणाच्या गाई म्हशी, देवाजीच्या घरी आत्मा चालला उपाशी, देवाजीच्या घरी आत्मा चालला उपाशी, आत्मा आणि कुडीचं दोहीचं भांडण, अहो आत्मा आणि कुडीचं दोहीचं भांडण, आत्मा मोठा बयमान गेला कुडीला सोडून, आत्मा मोठा बयमान गेला कुडीला सोडून। Hey, how's that?
म्हणजे संत ज्ञानेश्वर जगद्गुरु का आकाश आहे एवढा. तर अशी ही आपली ज्ञानामृत देणारी संस्कृती आणि संस्कृतीची मराठी भाषा. अगदी खरंय. पण समीर एवढंच नाही, वारकरी संप्रदायाप्रमाणे इतर संस्कृतीत विरळच आढळणारी भक्तिमय भजन कीर्तन परंपरा सुद्धा आपल्याकडेच आहे. तर मला वाटतं याच नोटवर आपण एक भजन ऐकूया. अलौकिक प्रतिभेचं काव्य प्रकट होत होत, पण याची वर्षानुवर्ष कोणाला जाणीव देखील नव्हती. आता हे नाव कोणतं हे तुमच्या सगळ्यांचं लक्षात आलं असेल, ते म्हणजे आपल्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर या कविता आचार्य अत्रे यांच्या नजरेस पडल्या. हा किती सुंदर योगायोग आहे की आज आपण आचार्य अत्रे यांच्या संमेलनात हा कार्यक्रम करतोय आणि बहिणाबाईंचा उल्लेख येतोय, त्यांच्या काव्याचा उल्लेख येतोय. तर बहिणाबाईंचं हे जे काव्य होतं हे सगळ्यात पहिले आचार्य अत्रे यांच्या नजरेस पडलं आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन त्यांची बहिणाबाईंची गाणी 1952 साली प्रसिद्ध केली आणि या धरित्रीच्या आशामधील सरग म्हणजे स्वर्ग पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला झाला. कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचलेली त्यांची कविता, त्याच्या या कविता वराडी खानदेशी त्यांच्या मातृबोलीत रचल्या. माहेर, संसार, शेतीची साधनं, कापणी, मळणी असे कृषी जीवनातील विविध प्रसंग, अक्षय तृतीया, पोळा, पाडवा असे सण, असे साधे साधे त्यांच्या कवितांचे विषय. इतकं सुरज आणि सोज्वळ तसं दुर्मिळ काव्य मराठी भाषेत पुन्हा झालं नाही आणि होणार सुद्धा नाही. आणि यात मौज अशी आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 15 ऑगस्ट 1990 रोजी करण्यात आली.
आणि काहीच वर्षांनी विद्यापीठाला कवयित्री खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलं. मंडळी, जी व्यक्ती कधी शाळेत गेली नाही, आपण ज्यांना म्हणतोय की ज्यांनी कधी अशिक्षित असं आपण म्हटलं जातं, पण ज्यांनी इतकं मोठं काव्य रचलेलं आहे, मला वाटतं ह्याच्याशिवाय दुसरा काव्यागत न्याय दुसरा असू शकत नाही की जी व्यक्ती कधीही शाळेत गेली नाही त्या व्यक्तीचं नाव एका विद्यापीठाला दिलं जावं, याशिवाय मोठा काव्यागत न्याय नाही. तर बहिणाबाई सांगताना काय सांगतात जीवनाबद्दल, नाही सरळ सरळ जीवात तुझं येणं जाणं, नाही सरळ सरळ जीवात तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याने म्हणती रे जीना, अशी जीवनाबद्दलची सुटसुटीत व्याख्या त्यांनी केली. याच महाराष्ट्राच्या साधी अक्षर ओळखही नसलेल्या या आपल्या आईने आपली मराठी भाषा कशी जन्माला येते हे अतिशय सुटसुटीत आणि सोप्या शब्दात कसं मांडले ते आता आपण ऐकू. माय भरता भरता होट होटा लागे भिडे, प थ प भ म यांना ओष्ठ्य म्हणतात, कारण यांचा उच्चार करताना आपले ओठ एकमेकांना जोडतात. आत्या म्हणता म्हणता केवढे अंतरही पडे, आकारांत शब्द उच्चारताना आपल्या दोन्ही ओठांमध्ये अंतर पडून आ वासला जातो. ताता म्हणता म्हणता जीभ दातांमध्ये अडे, त थ द ध न यांना दंतव्य म्हणतात, कारण यांचा उच्चार करताना आपली जीभ वरती दाताला लागते. एका वेगळ्या संदर्भाने सांगायचं झालं तर आम्हाला आमच्या तालमीमध्ये आमच्या दिग्दर्शकांबद्दल जी एक आदरयुक्त भीती वाटते म्हणजे तत पप होणं, ते किंवा वडेलधाऱ्या म्हणजे किंवा वडेलधाऱ्या म्हणजे पण ठीक आहे. काका म्हणता म्हणता कशी मागे मागे गडे, क ख ग घ ङ यांना कंठव्य म्हणतात, कारण यांचा उच्चार करताना ध्वनी कंठातून किंवा गळ्यातून येतो. माय म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढे अंतरही पडे, ताता म्हणता म्हणता जीभ दातांमध्ये अडे, काका म्हणता म्हणता कशी मागे मागे दडे, जीजी म्हणता म्हणता मिळे जिभेला निवारा, जीजी म्हणता म्हणता मिळे जिभेला निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडा धुनवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडा धुनवारा. मंडळी, आता ही अक्षर आली की बाराखडी आली, या बाराखडीचे पुढे शब्द झाले, शब्दांची वाक्य झाली आणि मग जन्माला आलं अभिजात मराठी वाङ्मय. आपल्या या मराठी वाङ्मयाच्या परंपरेत अनेक थोर साहित्यिक होऊन गेले आणि त्यातल्याच एका साहित्यिकाच्या संमेलन आज आपण इथे साजरं करतोय, पण शब्दांचं महत्व सांगणारी कविवर्य सुधीर मोघे यांची एक रचना आपण आता इथे ऐकणार आहोत. शब्द शब्द उभा करता आला पाहिजे मनामनात गुढीसारखा, शब्द उभा करता आला पाहिजे मनामनात गुढीसारखा, शब्द झेलता आला पाहिजे शंकराने झेललेल्या गंगेसारखा, शब्द गिळता आला पाहिजे, शब्द गिळता आला पाहिजे निळकंठाने प्राशलेल्या विषासारखा, शब्द पेलता आला पाहिजे, शब्द पेलता आला पाहिजे रामाने झेललेल्या धनुष्यासारखा, शब्द मोजता आला पाहिजे, शब्द मोजता आला पाहिजे उर्मिलेच्या क्षणांसारखा, शब्द पूजता आला पाहिजे हनुमंताच्या भक्तीसारखा, शब्द चाखता आला पाहिजे, शब्द चाखता आला पाहिजे शबरीने चाखलेल्या मोरांसारखा, शब्द जोडता आला पाहिजे लंकेच्या सेतूसारखा, शब्द भोगता आला पाहिजे, शब्द भोगता आला पाहिजे अश्वत्थामाच्या चकमेसारखा, शब्द मागता आला पाहिजे दुर्योधनाच्या हट्टासारखा, शब्द तोलता आला पाहिजे, शब्द तोलता आला पाहिजे बळीराजाने तोलल्यासारखा, शब्द कोरता आला पाहिजे अजिंठ्याच्या मूर्तीसारखा, शब्द फेकता आला पाहिजे, शब्द फेकता आला पाहिजे कुंडलिकाच्या विटेसारखा, शब्द बोलवता आला पाहिजे ज्ञानेश्वरांच्या रेड्यासारखा, शब्द फडकवता आला पाहिजे, शब्द फडकवता आला पाहिजे शिवबाच्या भगव्या झेंड्यासारखा, शब्द फडकवता आला पाहिजे शिवबाच्या भगव्या झेंड्यासारखा, शब्द जपता आला पाहिजे वहीतल्या पिंपळ पानासारखा, शब्द जपता आला पाहिजे वहीतल्या पिंपळ पानासारखा.
मंडळी ही जी साहित्यिक मंडळी होऊन गेली आहे त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या साहित्यातून साहित्य साधना केली आणि आपले आचार्य अत्रे यांच्या नावाच्या उच्चाराबरोबरच आधी आठवतो तो त्यांचा खास शब्द प्रयोग तो म्हणजे अशी व्यक्ती अशी कलाकृती अशी घटना गेल्या 10,000 वर्षात झाली नाही आणि यापुढे 10,000 वर्षात होणारही नाही आणि असेच मला वाटतं आपले आचार्य अत्रे होते की पुढच्या 10,000 वर्षात त्यांच्यासारखं दुसरा कोणी साहित्यिक होणे नाही. मंडळी उंची पुरी काहीशी स्थूल बलदंड अशी त्यांची मूर्ती त्यांची झुंजार लेखणी ओजस्वी पण अनेकदा आक्रमक होणारी त्यांची वाणी लग्नाची वेळी मोरूची मावशी तो मी नवेस यासारखी त्यांची नाटकं आजही गाजतायत आजही पुन्हा पुन्हा रंगभूमीवर सादर केली जात आहेत हेच त्यांच्या लेखणीचं यश आहे. त्यांच्या त्यांचे विनोद किंवा त्यांचे किस्से गोट्या अनेकदा अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सांगितले जातात आणि आवर्जून एकमेकांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण सांगत असतो आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे साहित्य क्षेत्राला त्यांनी एक वेगळं काव्य दिलं ते म्हणजे विडंबन काव्य झेंडूची फुले की त्यांचा काव्यसंग्रह अतिशय गाजला आणि मराठी साहित्यातील काव्यविश्वाला एका वेगळ्या काव्य प्रकाराची ओळख झाली. त्यांच्या झेंडूची फुलामधील काही श्लोक आम्ही आता इथे सादर करतोय तुमच्या समोर पण त्यांच्याबद्दल आवर्जून सांगायचं म्हणजे की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं कार्य केलं कारण ते स्वतः एक शिक्षक होते आणि त्यांनी नवयुग वाचनमाला आणि अरुण वाचनमाला ह्या दोन वाचनमाला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आणि मराठी भाषेसाठी त्यांना सहज सोपी ती व्हावी अवगत करायला आत्मसात करायला यासाठी त्यांचं हे योगदान मराठी साहित्यामध्ये खूप मोठं आहे. तर झेंडूची फुलं या त्यांच्या काव्यसंग्रहातील दोन श्लोक आपण आता इथे ऐकणार आहोत. म्हणजे विडंबन काव्य त्यांनी केलंय तर रामदासांचे जे श्लोक होते त्याच्यावरती त्यांनी हे विडंबन काव्य केलेलं आहे. मनाने टपंथे कधीही न जावे दिशापाण केल्या प्रणे चलावे जरी वाहने मागुनी कैकयेती कधी ना तरी सोडी जे शांत वृत्ती दुकानावरी लाविल्या लांब पाट्या मना थांबुनी वाच रे वाच बाट्या अकस्मात दिसे जाळली जेथ गर्दी तिथे चौकशी करावयास तारी तिहाईत कोणी जरी जाय पंथे तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते आहा अंगना त्यातून ती असेल वळवली तरी पाय मग खुशाल कधी आग गाडी तुनी हिंडताना सिनेमा तमाशे तसे पाहताना विचारी मनात्वान खर्चीत जावे सदा श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. तर मंडळी असे हे आपले आचार्य अत्रे आणि त्यांची ही काव्य प्रतिभा. आता हे काव्य आलं म्हणजे त्याच्याबरोबर आपसूक संगीत आलं कारण कुठलीही कविता मग ती मुक्तछंदातली असली तरी त्याच्यात एक गेयता असते त्याच्यात एक लय असते त्याच्यामुळे कविता किंवा गाणं आलं की त्याच्याबरोबर संगीत हे आपसूक येतं आणि मग येते ती संगीत संस्कृती. अगदी खरंय. आपला महाराष्ट्र संत पंत आणि तंत कवींचा म्हणून ओळखला जातो. संत म्हटलं की अभंग आठवतात जे आपण ऐकलेच पंत कवी म्हणजे अर्थातच वृत्तबद्ध रचना ज्याच्यामध्ये मोरोपंत वामन पंडित रघुनाथ पंडित यांची नावं घ्यायला हवीत. संत कवी म्हटलं की येते लावणी पटका पोवाडे गोंधळ घेणारे राम जोशी होनाजी बाळा आणि अनंत भंदी कीर्तन दशावतार तसंच गावांमधून होणाऱ्या जत्रा उत्सवामधून होणारे वगनाट्य तमाशा लोकनाट्य विधी नाट्य बहुरूपी डोंबाऱ्याचे खेळ पोवाडा गोंधळ जागरण कलगी तुरा दळित बहुरूपे कुडमुडे जोशी वासुदेव या लोककलांमध्ये रंगभूमीची बीज आपल्याला दिसतात. आता लोककलेत जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर अनेक प्रकार आहेत. प्रादेशिक प्रभेदानुसार कोकणी लोकगीतं खानदेशातील लोकगीतं पश्चिम महाराष्ट्रातील लोकगीतं विदर्भातील लोकगीतं मराठवाड्यातील लोकगीतं सुद्धा आणि प्रसंगानुरूप बघायला गेलं तर विवाह गीतं हळदीची गाणी मंगलाष्टकं
दशावतार लावणी लेझिम पोवाडा याच्याबद्दल आपण आधीच बोललेले आहोत. उत्सव गीत अर्थात ज्याच्यामध्ये कानबाई भोंडला मंगळागौरीची गाणी नागपंचमीची गाणी संक्रांतीची गाणी आरती होळी रंगपंचमीची गाणी दसरा दिवाळीची गाणी रक्षाबंधनाची गाणी जयंती पुण्यतिथी गीत लोकोत्तर व्यक्तींबद्दलची गीते कौटुंबिक नात्यानुसार गीते दिनक्रम आणि कालानुरूप भूपाळी ते भैरवी ऋतू अथवा महिन्यानुसार गाणी सामाजिक प्रभेदानुसार आदिवासी गीत कोळी गीत धनगरी गीत ठाकर गीत आणि आधुनिक कालीन जे आपण म्हणतो ते म्हणजे गझल देशभक्तीवर गीत श्रम गीत कृषी गीत कामगार गीत बडबड गीत बालगीत क्रीडा गीत अंगाई गीत कितीतरी प्रकार सांगता येतील ज्याच्यामध्ये मराठीची मक्तेदारी असलेली भावगीत आणि नाट्यगीत हे दोन प्रकार त्याला डावलून आपण पुढे जाऊ शकत नाही. याचे दोन प्रकार अर्थातच जे आचार्य अत्र्यांनी त्यांनी रचना केले ते अशी दोन ही आपण ऐकणार आहोत गाणी. पहिलं जे आहे ते नाट्यगीत आहे अर्थातच देह देवाचे मंदिर अतिशय लोक असं नाट्यगीत ऐकूया. देह देवाचे मंदिर गाजलेला चित्रपट म्हणजे श्यामचे पुस्तक असो किंवा तो चित्रपट असो आजही तेवढ्याच मनापासून बघितला जातो किंवा ते पुस्तक तेवढंच मनापासून वाचलं जातं आणि याच चित्रपटातलं हे गीत आपण ऐकणार आहोत. ज्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला होता तो चित्रपट आता पुन्हा बनवला गेलाय कृष्णा धवल या अंगाने. जसं की आता खरं तर कलर पिक्चर येतात पण आता हा पिक्चर मुद्दा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवला गेला या काळात सुद्धा त्यातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. Yeah.
घनवाद्य जस की टिपरी ढोल काठी सुरथल किंवा भांगसर घुंगरू घुंगूर काठी चकवा किंवा झांज खैताळ घाटी टोना वाद्य रेशीम पितळी थाळा मंजिरा वारकरी टाळा चिपळ्या खंजिरी झंगड घट किंवा घंटा। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चामड्यापासून जी बनवली जातात ती अवनंद वाद्य, जसं की आपलं खास महाराष्ट्रात आढळणारं मादल किंवा तूर ढोल जो आदिवासी विभागात दिसतो, डहाका बिमडी संबळ डावर ढोल ताशा धनगरी काजा ढोल हलकी कड घुमका डबड घुमट तसेच नगारा चौगडा डब दुदुंबी पखवाज मृदुंग ढोलकी तबला इत्यादी। हवेच्या साह्याने जी वाद्य वाजवली जातात त्याला सुशीर वाद्य असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपली अशी खास पावळी तुतारी शिंग शंख तारपा सुंदरी पुंगी भेरी ही वाजवली जातात, ज्याच्या ज्याच्याबद्दल खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून ठेवले आहे की भेरी निशाण मंडळ शंख काहला भोंगळ आणि भयसुर रान कल्लोळ सुभटांचे, त्यामध्ये या वाद्यांबद्दल उल्लेख आढळलेला आहे। त्यानंतर जी शेवटची वाद्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे तारांपासून जी बनवली जातात ती तंतुवाद्य, ज्याच्यामध्ये आपली अशी खास घांगळी वारकरी वीणा किंगरी चौंक एकतारी तुणतुण रावण हत्यो सारंगी सारिंदा पेना संतूर निंदुंडी तंबुरा असे कितीतरी प्रकार करतं याबद्दल सांगता येईल आपल्याला, नाही का? तर मंडळी आता हे सगळं झालं संगीत वाद्य संस्कृती बद्दल, पण आपल्या महाराष्ट्राचे भौगोलिक पद्धतीने जसे कोकण देश घाटमाथा मावळ खानदेश मराठवाडा विदर्भ वराळी असे भाग पडतात तसेच मराठी भाषेचेही विविध प्रकार आहेत। भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, त्यामध्ये उपभाषा पोटभाषा बोलीभाषा लिपी या सगळ्यांचा गोतावळा असतो आणि म्हणूनच ही भाषा आपल्या संस्कृतीच्या अस्मितेचा विषय मानला गेला। मंडळी खरं तर ना आपल्याकडे 10-10 पावलांवर संस्कृती आणि भाषा बदलत असते, पण भाषा आणि संस्कृती इतक्या विविध रूपामध्ये नटून समोर येणं हीच तर आपल्या महाराष्ट्राची मुळात खासियत आहे। अहो एकच वाक्य त्यातल्या शब्दांवर वेगवेगळ्या ठिकाणी जोर देऊन उच्चारलं तरी नुसत्या उच्चाराप्रमाणे अर्थ बदलणारी आणि वेगळ्या रंगारंगात आपल्या समोर येणारी आणि वळवावी तशी वळणारी अशी ही आपली माय मराठी आहे। आता याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक वाट हा शब्द आपण घेऊ शकतो। आता या वाट शब्दाला इतक्या वाटा फुटतात की वाट शब्द हा एक फक्त वाट शब्द जोडून इतर अनेक शब्द तयार होतात। वाट मारी करणे वाटेला लावणे वाट बघणे वाटे करणे असे सगळे अनेक शब्द आहेत। किंवा एक आपल्या इकडचा कात्रजच्या घाटामधील जो शब्द आहे वाटा घाटी करणे वाटून घेणे वाटून घेणे असे वाट या शब्दाला अनेक वाटा फुटतात, बरोबर ना? रुपेश आता म्हणलास की वाट या शब्दाला घेऊन त्याचे बरेच अर्थ निघतात, त्यावरून मला पुण्यातला संदीप खरे त्याचा एक शेर आठवला। तो शेर असा आहे की वाट शोधावी पहावी वाट भोगावी वाट शोधावी पहावी वाट भोगावी गाव आहे दूर म्हणून अडू नये कोणी, आणि बदला असा की रे फुलांची रोख किंमत करू नये कोणी रंग गंध मातीचा कुपीतून भरू नये कोणी। समीर अलीकडे झालेला आनंदी गोपाळचा चित्रपट त्यामध्ये पण वाट या शब्दावरून एक गाणं होतं बघ, कुठचं होतं ते गाणं, वाटा 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 ग दाविन तितक्या वाटा ग असं काहीतरी होत नाही का? आ ग हा ते दाविन तितक्या वाटा गो नाहीये ग चालीन तितक्या वाटा गो असं आहे हो असं काही ना वाट। पण मंडळी
हा जो अनुनासिक स्वर जो लागलेला आहे तो ऐकलात ना, अशा कोकणातल्या सानुनासिक पण सुस्पष्ट भाषेला बहारदार हेल बोलल्या जाणाऱ्या मालवणी किंवा कोकणी भाषेची तिथल्या फणसासारखी बाहेरून कठीण पण आतून गोड अशा पद्धतीची जोड असो किंवा काय हे असं म्हणत रागडे मनातही मवळ सरकी दाखवणारी आपली गाठवळ भाषा असो किंवा काय करत आहे अबे तू, ही अशी सणसणीत तिखट पण तरीही हवी हवीशी वाटणारी आपली वैदर्भीय आपुलकी असो। मंडळी, याच बोली भाषांनी संपन्न केलेल्या साहित्य वैभवाची एक झलक ऐकायलाच मिळेल, तर ऐकूया वैदर्भीय झलक। व्यक्त केलेली काळजी कधी जीवाला लागे याचं काही नेम नसतो, तिचा गोडवास काही निराळा आहे। अनुस्वार हा कोकणी भाषेचा श्वास आहे। कोकणातल्याच आंबे काजू फणसासारखीच सुमधुर शब्दकला लाभलेले आनंद यात्री बाकीबाब उर्फ बाभर बोरकर निसर्गालाच मिठी घेऊन त्याचं प्रणय गीत इतक्या रसरशीत शब्दात मांडणारे बाकीबाब। बोरकर कविता गायचे तेव्हा त्यांचे कोकणी रंगांचे अनुनासिक उच्चार ऐकत राहावेसेच वाटायचे। त्यांची पायझण म्हणजेच पैंजण ही कोकणी कविता ते म्हणत तेव्हा रुंझो पैंजणाचा नादच जणू ऐकूया ऐकूया त्याचीच ही एक झलक। ती कविता ऐकण्याआधी आपण आपले माननीय आमदार संजय जगताप साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत आणि मग ती कविता आपण ऐकणार आहोत। मी विनंती करते संजय जगताप यांना की त्यांनी समोर या। या कार्यक्रमाच्या सूत्रधार मेघा विश्वास या डोंबिवलीहून आलेल्या आहेत। देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेल्या सासूनेही तुमचं स्वागत आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय आमच्या आमदार। नुकताच परवा दिवशी डॉक्टर निलेश साबळेंचा चला हवं ते सासपडला कार्यक्रम झाला आणि जर आचार्य आपले असतील तर त्यांनी सांगितलं असतं गेल्या 10,000 वर्षात असा कार्यक्रम झाला नाही, अशा प्रकारचा कार्यक्रम आमदारांनी सासवड करायला दाखवला। संपूर्ण पालखी तर मैदान तर भरलंच पडलं परंतु घरोघरी फेसबुकवर हा कार्यक्रम पाहिला।
लाखो लाईक्स त्याला ऍट ए टाइम मिळत होते. अशा प्रकारचा मराठी भाषेवरचं प्रेम आमच्या आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केलं. आणि जी आपली संस्कृती आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या माजी अधिकाऱ्यांनी ज्या माजी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांनी या ठिकाणी गेली 20-25-30-40-50 वर्ष काम केलं आणि हळूहळू नगरपालिका आणि सासवड शहर हे देशपातळीवर स्वच्छतेत पोहोचले. त्या सर्वांचा सत्कार त्याची जाणीव आमदारांनी ठेवली त्यांचा भव्य दिवस सत्कार केला. म्हणजे मी पाहिलं स्वतः गेले 4-5 दिवस आमदार स्वतः सगळं पाहत होते. म्हणजे 125 वर्ष 100 वर्षांच्या नगरपालिकेनं बोलली. त्या काळातले जे नगराध्यक्ष होते त्यांच्या वारसदारांना बोललो. म्हणजे आता इथं आमच्या नगर शेडगे आहेत त्यांचे आजोबा पंजोबा त्यावेळेस नगरशेठ म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्या कुटुंबियांचा देखील सत्कार आज त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केला. असे आमचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी आलेले आहेत. या संमेलनाचं सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. ते उद्घाटकच आहे आणि सतत सातत्यानं म्हणजे विशेषतः मला आठवत आहे सासवडला आम्ही सुरेश भटांचा कार्यक्रम केला होता आणि तालुका पातळीवर पहिल्याच कार्यक्रम आमदार साहेबांचे वडील चंदूकाका जगताप यांनी त्याला स्पॉन्सरशिप दिली होती. आणि अशा प्रकारचे अनेक कवी बापट कवी असतील शंकर पाटलांच्या कथा असतील तिथं अनेक कथा अनेक कवी लेखक सासवडमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आश्रय द्या ते आम्हाला चंदूकाका जगताप. मी मुद्दामून का सांगतोय की आज आपण आचार्यांचं साहित्य संमेलनात तुम्ही मराठी मायबोलीचा आविष्कार आमच्या समोर सादर करत असताना मी हे आवर्जून तुम्हाला सांगतो. अशा आमदार संजय जगताप यांचा आपण या ठिकाणी स्वागत करूया सत्कार करूया. मी आमचे प्राध्यापक आणि अभ्यासक डॉक्टर नारायण टाके यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्या डॉक्टर दीपक जगताप यांना विनंती करतो. धन्यवाद. आपला कार्यक्रम इथून पुढे चालू राहील. आमदार साहेबांनी वेळात वेळ काढून अतिशय व्यस्त त्यांचं टाइम टेबल आहे. आपल्या मुद्दामून आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात नेले सगळ्यांना. आम्ही पण आपले खूप खूप आभारी आहोत की आम्हाला हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं आणि आपल्या सगळ्यांचा हेतू तोच आहे की आपल्या माय मराठीचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर व्हावा. त्याच उद्देशाने आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि आचार्य अत्र्यांनाही एक प्रकारची आदरांजलीच या योगे आपण सगळेच जण वाहतोय. आपण पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाकडे जाऊया. मगाशी रुपेशने उल्लेख केला की बाकी बाब अर्थात बा भ बोळकर यांच्या कविता आणि त्यांची पायझण ही कविता, पायझण म्हणजे पैंजण कोकणीमध्ये त्याला पायझण म्हटलं जातं, ती कविता जेव्हा बा भ बोळकर गायचे तेव्हा फार सुंदर वाटायचं ऐकायला. ती कविता आता आपण अमितकडून ऐकूया. त्या दिसावडाकडी गडद तीन सरा मंद मंद भजतही तुझी गो पैंजण, मंद मंद भजतही तुझी गो पैंजण. मौन पडले सगळ्या राणा, मौन पडले सगळ्या राणा, शिरशिरून थांबली पाना कवळी जागायली तणा झेमता झेमताना, मंद मंद वाजत आली तुझी गो पैंजणा. त्या दिसावडाकडी गडद तीन सरा मंद मंद वाजत आली तुझी गो पैंजणा. तांतले काय नुल्ले आज, तांतले काय नुल्ले आज, सगळ्या जिणे कैली सांज, तांतले काय नुल्ले आज, सगळ्या जिणे कैली सांज. तरी अकस्मात तुझी
वास्ती पाई जरा मंद मंद वाजताई तुझी गोपाई जरा त्या दिसा वडाकडी गडद तीन सारा मंद मंद वाजताई तुझी गोपाई जरा कांसुलान भोवता भोवर कांसुलान भोवता भोवर अंगार दाट फुलता चवर कांसुलान भावता भवर अंगार दाट फुलता चवर पट्टी केन्ना सपना तीच घटती जागरणा मंद मंद वाजताई तुझी गोपाई जना त्या दिसा वडाकडे गडद तीन सारा मंद मंद वाजताई तुझी गोपाई जना मंद मंद वाजताई तुझी गोपाई जना मंडळी एकीकडे असा शहाळ्याचा निर्मळपणा आहे तर दुसरीकडे घाटावर काठी सारख्या टणक उसाला पण स्वर्गीय गोडवा आहे. टणक म्हणून फेकू नये, टणक म्हणून फेकू नये, मारला तरी लागू नये आणि कितीही खाल्ला तरी संपूच नये अशा या उसाच्या देशातला भाषेचा गोडवाही वरून टणक म्हटला तरी आतून मात्र अवर्णनीय असतो. मंडळी भूमीतून उगवणाऱ्या पिकांबरोबरच राबणारे भूमीशी सर्जनाचं नव्या जन्माचं नातं सांगणारी बाई तिची स्वतंत्र भाषा निर्माण करते. जात्यावर बसल्यावर दळण काळण करताना सहजपणे ओबी रचणारी कष्टाळू पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीमातीशी संवाद साधणारी स्त्रीभाषा वेगळी पण घुमासदार आहे आणि त्याच स्त्रीभाषेची ही एक झलक आहे. खूप मारला या वाक्याला काही तितकी मजा नाही जी मजा
त्याला लोकांनी लय हाणलंय राव या वाक्यात. अगदी खरंय. आपल्या या माय मराठीच्या ना कोकणी, मालवणी, वराडी, ऐराणी, चाडी, संगमेश्वरी, घिसाडी, गोरमाटी, नंदीवाले, गोसावी, कोल्हाटी, वारली अशा अनेक मिळून 52 बोली भाषा आहे. आणि म्हणूनच काय की आपली मराठी 52 कशी सोन्यासारखी लखलखत असते. हे झालं महाराष्ट्रातल्या मुख्य 3 भाषा प्रकारांबद्दल. परंतु मराठी भाषा साहित्यात स्वतःचा असा एक वेगळा बाज निर्माण करणार आणि आपली स्वतःची वेगळी मराठी भाषा शैली निर्माण करणार साहित्याच्या संस्कृतीचं माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे तिला विसरून कसं चालेल. हो म्हणजे कोकणी, गाठवळ आणि वैदर्भीय याचबरोबर पुणेरी असाही एक भाषेचा प्रकार महाराष्ट्रात आहे बरं का. आपण पुण्याच्या थादीत आहोत पण मला वाटतं पुणेरी लोक काय किंवा पुण्याच्या आजूबाजूचे किंवा सगळ्याच महाराष्ट्राचे लोक त्यांना अगदी पटेल असं हे आहे आणि ते सगळेच हे नेहमीच खेळीमेळीनेच घेत असतात. म्हणजे बघा एखादी गोष्ट किती चांगली झाली तर तिला आम्ही मुंबईकर काय म्हणतो वा छान असं म्हटलं जातं. नागपूरकडे गेलं तर अरे वा बढिया आहे असं म्हटलं जातं. पण कुठल्याही उत्तम उत्तम गोष्टीला ठीक आहे वाईट नाहीये असं म्हणण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शहर पुणे. आता हेच बघा ना सामान्य मराठी भाषेत क्षमता हा जर शब्द घेतला तर त्याचा प्रतिशब्द म्हणजे पात्रता. शासकीय शब्द घेतला तर तो म्हटला जातो की अर्हता. पण पुणेरी शब्द म्हणजे लायकी आला तो शब्द. बरं पुण्यात ना तुळशी बागेसमोर एक दुकान होतं. दुकानाचं नाव काय तर गोडसे यांचं दुकान. त्या दुकानात विकायला आयटम दोन वस्तू वस्तू आपण साहित्य संमेलनात होत बरं का. त्याच्या लगेच मी मराठीकरण केलं आणि वस्तू असं त्याचं करून टाकलं. तर त्या वस्तू विकण्यासाठी त्यांनी पाटी काय लावली होती. आमचे येथे कोकणातील अस्सल नारळ आणि दणकट लंगोट मिळते. काय नारळासोबत लंगोट विकायला आमची हरकत नाही पण त्याला दणकट हे विशेषण मात्र पुणेकरच लावू शकतात. आणि पुण्यामध्ये पाट्यांबद्दल प्रत्येकाचा वेगळा वेगळा अभ्यास असू शकतो. तुम्ही इथे प्रत्येक जण गेले असाल प्रत्येकाने कुठे ना कुठे काही ना काही वेगळी पाटी वाचलेली असेल. म्हणजे माझा एक मित्र म्हणत होता की पुण्यात जायचं असेल ना तर इकडे तिकडे बघत जा पुण्याच्या वेशीवर पाटी लिहिलेली असेल कुठेतरी. या शहरात प्रवेश करायचा असेल तर प्रत्येक विषयात तुमचं स्वतःचं मत असणं आवश्यक आहे. गमतीचा भाग सोडून द्या पण मी स्वतः बघितलेली पाटी आहे अतिशयोक्ती नाहीये. तुळशी बागेच्याच आजूबाजूला जी गुऱ्हाळ आहे त्याच्या मागच्या बाजूला मी ही पाटी बघितलेली. आमच्याकडे साधारण रसाच्या गुऱ्हाळात फुल ग्लास आणि हाफ ग्लास असं लिहिलं जातं. फुल ग्लास 20 रुपये, हाफ ग्लास 10 रुपये. मी तिथे लिहिलेलं वाचलं होतं अमिताभ 20 रुपये, जया 10 रुपये. अशा पाट्या पुण्यातच म्हणजे अगदी. म्हणजे झेरॉक्सच्या दुकानावरती सुद्धा एक पाटी वाचलेली होती की डोळ्याची पापणी लावण्याच्या आत झेरॉक्स काढून मिळेल. त्याचबरोबर अजून एक होती की ते सर्व भाषांमध्ये झेरॉक्स काढून मिळेल. अगदी असं खर तर पाट्यांबद्दल बोलत गेलो तर अख्खा एक कार्यक्रम होईल. म्हणजे आमचे जे सहकारी आज कार्यक्रमात नाही आहेत या तर त्यांचा एक वेगळा व्यासंग या पुणेरी पाट्यांवरती. तर या पुणेरी पाट्यांनी आपला वेगळा ठसा उमटवत साहित्यामध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे भर घातली असं म्हणायला काही हरकत नाही. तिथल्या लोकांच्या सुपीक डोक्यातून येणाऱ्या सूचनांना तोडच नाही. पण हे सगळं आपण बघितलं ना ते भाषेच्या विविधतेविषयी. पण आपल्याकडे कोणत्या गोष्टीत विविधता नाही अहो सगळ्यातच आहे. एकेका प्रांतात एकेका अण्णावाची चलती असते. आसाममध्ये सायकी आहे या अण्णावाची चलती. तर ओरिसामध्ये पट्टनायक किंवा मोहंती हे अण्णाव प्रसिद्ध. आणि आंध्रामध्ये राव रेड्डी सारखं दुसरं आडनाव नाही. आणि हिंदीमध्ये सक्सेना सारखं सक्सेसफुल आडनाव नाही. सिंधी आडनावाला अडवाणी, लालवाणी अशी नीची झापण. तर पारशांकडे बाटलीवाला, दारूवाला, स्क्रूवाला असं वालाचं सी. आणि बंगालमध्ये मुखोपाध्याय, बंडोपाध्याय हे कदाचित साहेबाला उच्चारायला जड गेलं असावं म्हणून मग तिकडे बॅनर्जी मुखर्जी तयार झाली. पण आपल्या मराठी आडनावांमध्ये काय नाही ते विचारा. अगदी आडनावांमध्ये सुद्धा सर्व समावेशकता दिसते. कशी ते बघूया. जोशी, भट, पुजारी, अभिषेकी, मिस्त्री, दिवेकर, दीक्षित, वैद्य, वकील, भगत, चिटणीस, दिवाण, भालदार, कुलकर्णी, उद्धव, प्रधान, मंत्री, पारधी, शास्त्री, मुकादम,
गोसावी सुतार गुरु पंडित धामरेकर राजे ही सगळी व्यवसाय दर्शक आडनाव देशपांडे कुलकर्णी देशमुख पाटील चिटणीस वाघनीस सबनीस सरनीस वासनीस गडकरी ही आडनाव अधिकार गाजवतात तर पाठारे प्रभू मंडळी अजिंक्य धैर्यवान जयकर विजयकर दित्तीकर असा थेट युद्धाशी संबंध ठेवतात कोणी ससे कोल्हे डांगे गारवे बोळ गायतोंडे मुंगी वा कावळे घारे मांजरेकर तितरवाडे घाटपुरे व गरुड किटकुले उंदीरवाडे चित्ते चितळे पालकर असं प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही सोडलेलं नाही तर कोणी लोखंडे पितळे तांबे चांदे सोनार चांदेकर रत्नबाकी हिरेखण पुणतांबेकर अशा विविध धातूंना आपलंच केलं कोठे केवळ गंधर्वांना शोभतील असे राजा उसळे तर देव संत यांच्या बरोबर चोर आणि अंगारही आहेत आणि विजवळ लाभिनसे आणि बंबवाले आहेत नुसते बाळीच का मोगरे चाफेकर फुलसुंदर झेंडे फुलमाळी वनमाळी भोपळे फणसे आंबेकर आंबरे काकडे देठे दुधे भेंडे केळकर भाजीखाय नारळे मुळे पिंपळकर अशी हजेरी आहे कुठे शौचे हलवणे खोकले ओठ अशा शरीराच्या व्याधी तर कुठे दर्प उत्पाद असं भावनिक आक्रमण कोणी आपण पोट दुखे उदास कुरूप डोळी पुढे झोपे असल्याची जाहीर कबुली देतात तर कधी कुणाला पाच पुते सात पुते अष्टपुते बार पुते वीस पुते अशी मूळ पुरुषाची कर्तबगारी चिकटलेली असते तर कधी कुणाला नंद जोग सारंग केदार भैरव सोहनी अशी रातरी चिकटते काळे गोरे पांढरे काळभोर हिरवे पिवळे ढवळे सावळे हे रंग सुटले नाहीत गोडे साखरे आमटे या चवी आहे तर एखादा कडू भरत गोडितो केसकरे टकले डोळे ताते माने किंडू कानफाडे नकते बोबडे तोतडे टांगे डोळस रोई पोडे टांगे नखाते थुके पोटे ही सगळी अवयव दर्शक आडनावर तर मायाळू रागी चंदग्नी गंभीर आकांत कोंधळी केकतपुरे पोंबले थत्ते ही आडनाव स्वभाव दाखवतात लाखे हजारे सव्वा लाखे पगारे शंभर कर हजारे चिकटे पन्नासे फुकटे बावन कर तनखीवाले परिपगार फुल पगार ही सगळी आडनाव पैसा आणि व्यवहार दर्शक तर काही जण आम्ही शहाणे विचार आहे असं छाती ठोकपणे सांगतो पण या सर्वात जोखमी जाडणं म्हणजे कुठलं माहितीये कोणत सहस्त्र बुद्धी आता जीवत आणा म्हणजे ती आपल्याकडल्या नात्यांची खरं नात्यांची म्हणा किंवा अगदी त्यामध्ये शिव्यांची सुद्धा असं आहे नात्यांचं म्हणाल तर बघा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा एक बेबी हत्या असेल असते म्हणजे ती सत्तरीला का आलेली असेल ना ती बेबीच असते तसंच एक मावशी ताई दादा तात्या अण्णा हे असतातच असतात आपल्याकडे मग ती कधी आत्या असते तर आत्या असते कधी काकू काकी तर कधी काके असते कधी मावशी तर कधी जीजी असते कधी मोठी बहीण ताई असते माई असते अक्का असते आणि प्रसंगी आई देखील असते तर मोठा भाऊ किंवा काका कधी अण्णा असतो तात्या असतो भाई असतो दादा असतो तर कधी असतो बाबा आजी कधी नानी होते तर लहानांच्या बोबड्या मुलात रमण्यासाठी आजोबाही आबा होतात आणि या सगळ्या नात्यांना मायेने खुशीत घेणारी मराठीच ही आपली खरी माय असते आणि हीच नात्यातली गंमत आणखी एका गोष्टीत दिसते ती म्हणजे आपल्याकडल्या म्हणींमध्ये आजही आपण आपल्या आजी किंवा पणजीकडून वेळोवेळी त्यांच्या पोतळीतल्या जुन्या म्हणी ऐकतच असतो कोकणातील कोणी आजी पटकन म्हणते तेने लेवणाची बदला हे सांगताना पश्चिम महाराष्ट्राचं बेन म्हणत वरभर आली सर कधी कधी कोकणी अशी म्हणते भैरा रामता तेरा आंधळ्या वाटता सांबारा आणि हे सांगताना घाटावरचे आजोबा म्हणतात का खेत कळसाने गावाला वळसा एकीकडे एखादं कोल्हापुरी बेन म्हणे आणि सांगलीकडे साताऱ्याकडे लाडक्या लेकीचं कौतुक एवढं केलं जातं की म्हणतात लाडकी लेक देवळी हगण ढुंगण धुवायला महादेव मागतो तिथे विदर्भातले तात्या काय म्हणतात संख गुवर गुवर बाबा असं म्हणत स्वस्त का अनमस्त राजा सल्ला देतात अगदी अगदी म्हणजे या सगळ्या बरोबरच संत वाङ्मयाने घातलेल्या मराठी मध्ये या सगळ्या गोष्टीतल्या वैविध्यते बरोबरच शिव्यांमध्ये देखील त्या त्या भाषा संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो तिथे विदर्भात भंडारा असं म्हणून कोणी कोणाला वेळा ठरवत तर मराठवाड्यात ए नाचाण्या असं म्हणून कोणी कोणावर राग काढत असत आणि कोकणात तर घराघरात शुभम करून आणि रामरक्षे बरोबर शिव्यांचे संस्कार अगदी लहानपणापासूनच होतात आणि वय शिवचान रांडे चा म्हणजे काही शिवी नव्हे गो असं कधी नव्हे मृदू शब्दात समजावलं जातं
आता या कार्यक्रमासाठी संशोधन करताना अनेक सांगण्यासारख्या किंवा न सांगण्यासारख्या शिव्यांचा आम्हाला शोध लागलाय, पण त्या काही आम्ही तुम्हाला इथे सांगू शकत नाही. पण मराठी भाषाच अशी आहे, या मराठी भाषेवर किंवा त्याच्या बोली प्रकारावर एक अखंड स्वतंत्र कार्यक्रम होईल एवढी ती समृद्ध आहे. भाषा साहित्य हे सगळं प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचणार सशक्त माध्यम म्हणजे पुस्तक, साहित्य, संगीत आणि अर्थातच दृकश्राव्य माध्यम म्हणजे टीव्ही. तुम्हाला आपला नवीन दूरदर्शनचा काळ आठवतो का? त्या काळातल्या मालिका म्हणजे त्या कथा संपली की मालिका संपायच्या, आत्ताच्या सारखं नाही. म्हणजे ती कार्यक्रम, ती सादर केली जाणारी गाणी वगैरे, त्यातल्या अनेक मालिका आणि गाणी आजही आपल्या लक्षात आहेत. गप्पा गोष्टी, शब्दांच्या पलीकडले, गजरा, सप्रेम नमस्कार आणि खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम म्हणजे शेतकरी बांधवांसाठीच्या या कार्यक्रमाचं हे शीर्षक की आजही आपल्या स्मरणात राहावं इतकं सुश्राव्य. खरंच आपल्या साहित्यात काय नाहीये म्हणजे प्रेम, निसर्ग, पाऊस, नाती यापासून ते निसर्गापर्यंत किंवा किरणी कामगार, सलाम यासारख्या वास्तववादी कवितांपासून ते शेतीच्या अवजारांवर देखील आपल्याकडे कविता आहे. आणि शेतीच्या अवजारांवर कविता असलेलं हे साध्य केलंय आपल्या बहिणाबाईंनी. ऐकूया त्यांची ही कविता. सरत सरत करे पेरत पेरत, सरत सरत करे पेरत पेरत, मोघडा मोघडा पेरणीचा चव घडा, मोघडा मोघडा पेरणीचा चव घडा, पांभर पांभर मागे धारये जांभर, पांभर पांभर मागे धारये जांभर, कोयप कोयप निंदा इले सोप सोप, कोयप कोयप निंदा इले सोप सोप, आऊत आऊत आला कमाईले उत, आऊत आऊत आला कमाईले उत, तिफल तिफल वय शेताचे मापन, तिफल तिफल वय शेताचे मापन, चाहूर चाहूर आता सरळ काहूर, चाहूर चाहूर आता सरळ काहूर, वखर वखर घाली मायेची पाखर, वखर वखर घाली मायेची पाखर, नागर नागर सर सुखा सवागर, नागर नागर सर सुखा सवागर, नागर नागर सर सुखा सवागर. दणकट, लोखंडी आणि फक्त ताकदवान कामगारांच्या हाती झोपतील अशा अवजारांवर देखील आपल्याकडे कविता आहे. पांभर, मोघडा, तिपड, कोयप, नांगर अशा सगळ्या अवजारांना आपल्या जगण्याशी जोडून त्यांचा सन्मान करणारी अशी आपली संस्कृती. या सगळ्या अवजारांवरून मला आठवलं की आपल्या शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले आणि गड अगदी मूठभर मावळे आणि काही अशा खास शस्त्रांच्या मदतीने काबीज केले. आता नावच सांगायची झाली तर तलवार, पट्टा, भाला, बर्शी, पट्या, मिठा, माणू, पाणा, गोथाटी, ढाल, कुऱ्हाड, दंड किंवा दणपट्टा, वाघ, नख, भिजवाद, भीड, चीर, गुर्ज या पारंपरिक शस्त्रास्त्रांचं जतन आणि ही शस्त्र चालवण्याचं वाय वडिलांकडून आलेलं कौशल्य जपण्याचे धडे हे फक्त आपल्या इथल्या आखाड्यांमधूनच मिळतात. खरं वेगात वरचा एक शस्त्राचा उल्लेख केला असतो म्हणजे विटा. विटा हे खास मराठ्यांनी विकसित केलेलं शस्त्र आहे. म्हणजे पहिले भालाफेक आपल्याकडे वापरलं जायचं, पण भालाफेक केल्यानंतर काय व्हायचं तर एकदा भालाफेकला की पुन्हा आपल्या हातात ते शस्त्र उडत नाही. म्हणून खास शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विकसित केलेलं शस्त्र म्हणजे विटा. आता हे विटा म्हणजे कसं असतं तर भाल्यासारखाच एक लांब मोठा बांबू असतो ज्याला पुढे लोखंडी फाळ असतो आणि साधारण 12-15 फुटावरच्या शत्रूला सहज टिपून ते विटा पुन्हा आपल्या हाती घेता येतात. जर तुम्ही कोल्हापूरला गेला तर तिथे पन्हाळ्यावर वीर शिवा काशी ज्यांचा पुतळा आहे त्यांच्या हाती तुम्हाला हे शस्त्र बघायला मिळेल विटा. कोल्हापूरच्या मातीने प्राचीन युद्धकला आणि मर्दानी खेळाच्या रूपाने टिकवलेला त्यांचा हा शस्त्रांचा वारसा आज राज्यभर पुनरुज्जीवित होतोय याचा खरा आनंद आहे. कोल्हापूरच्या मातीवरून सांगावं वाटतं एकच राज्यात ठराविक अंतरावर मातीचा देखील रंग बदलणार सृष्टी सौंदर्य फक्त आपल्या महाराष्ट्रातच बघायला मिळणार. मुळात भारत हा शेती प्रधान देश आणि आता शेतीचं महत्व आपल्याला काही वेगळं सांगायला नको. अगदी आम्ही आता जेव्हा प्रवास करत येत होतो तेव्हा येताना म्हणजे जे शहराकडे दृश्य दिसत नाही आणि आम्हाला इथे
सासवडच्या हद्दीत शिरल्या शिरल्या अगदी आवर्जून दिसायला लागलं, ते म्हणजे बैलाची जोडी आणि त्याला जोडलेली गाडी। आता हे दृश्य दिसल्यानंतर शेतकऱ्याचा मित्र म्हणजे बैल, तर त्याचं एक गाणं आपण इथे ऐकूयात। जीव शिवाची बैल जोडा, लावली पैदल आपली कुडा, पैदल आपली कुडा जाया, निघाली पैला थडीला, आणि त चालत माझी गाडी, दिन रातीच्या चाकोरीला, रातीच्या चाकोरीला जीवा बाबाच लिंब धोण। नाते संबंधांचे आणि मैत्रीचे धागे दृढ करणारा हा हुरडा, हे म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातला एक सांस्कृतिक संचित आहे। भरलेली पण कोवळी कणसं आपली बाजू ती हातावर चोळली किंवा पोत्यावर बदलली तर ज्वारीचे ते दाणे बाहेर पडतात, त्याला हुरडा म्हणतात। आम्हा मुंबईकडच्या लोकांना या रानबिऱ्याचा चविष्ट स्वाद घ्यायला आम्ही आमच्या कार्यक्रमातून नेहमी सांगत असतो, कारण ते पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मिळतं पण हे मिळत नाही, आणि हे खायचं असेल तर शेतातच जावं लागतं, तरच त्याची चव कळते। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मराठी खाद्य संस्कृती म्हणजे कोल्हापूरचा सांबळा पांढरा रस्ता, पुणेरी मिसळ, सातारचे कंदी पेढे, नागपुरी वडा भात, खांद्याची वांग्याचा भरीत, कोकणातील उकडीचे मोदक, आंबा फणसाची साठ, पांढऱ्या सांदण माशाचं कालवण। आता आणखी नावं सांगितली तर काही खरं नाही, हो वेळ झालीच आहे, आणि पण अशा या खाद्य संस्कृतीने आपल्या कवी आणि साहित्यिकांना भुरळ घातली नाही तरच नवले। मंडळी, कवी आणि साहित्य कुठेही गेले तरी स्वस्त बसत। कवी श्रेष्ठ गरिमा एका समारंभाच्या जेवणाला गेले होते, तिथे पंक्तीतलं सगळं पदार्थ वाढून होईपर्यंत बराच वेळ लागणार होता, पण तेवढ्या वेळात त्यांनी त्या पंक्तीत वाढल्या जाणाऱ्या पदार्थांवर एक कविता केली आणि शेवटचा भात वाढून होईपर्यंत त्यांची कविता तयार सुद्धा झाली होती। तर कुठली असेल ही कविता ऐकूया आपण। काय पाडले पानावर, काय पाडले पानावरती ऐक,
ससले आले लोणचे बहुमुरले हे लिंब काढली रस रसले किसून आवडे मधुर केले कृष्णा काढ्याचे वांगे आणले खमंग त्याचे भरी तचले निरनिराळे चटके लगले निरनिराळे चटके लगले चटण्यांचे बघू नवे पासले संवेदनची त्याचे भरले मिरची कोबरे दिस ओले तीळ भाजुनी त्यात वाटले कवट गुळाचे मीलन झाले पंचामृत त्याजवळी आले वासपयांचे हवेत भरले काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटली सुरेख टळल्या कोशिंबीरच्या ओळी जमल्या कोशिंबीरच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चांदल्या केल्या चिरून पेरूच्या बोडी सजल्या एक रूप त्या तयार झाल्या भाज्या आल्या भाज्या आल्या हळू मोसाळी रान काळली वांगी काळी सुरण तोंडली आण पडवळी सुका चाकवत मेथी कवळी चंदन पटवा भेंडी कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजू वरांची बोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी हे प्रकार वेगवेगळे केळ्या पापड्या आणि सांडगे केळ्या पापड्या आणि सांडगे कुणी आडूनी वाढी वेगे गवल्या नकुल्या धवल मारल्या गिरी तळ्यांच्या शोभत होत्या शेव यांच्या मग खिरी वाटल्या अमट्या निमक वाट्या भरल्या सार गोडसे रोतंब्याचे सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कणीचे कणीदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या भात वाढण्या भात वाढण्या वर्णन ऐकल्यानंतर कान आणि वाचल्याने डोळे अगदी तृप्त होतात आणि प्रत्यक्ष सुग्रासनाने भरलेलं ताट समोर आले असून राहत नाही अगदी खरे पण घराघरात वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या मसाल्यांची सुद्धा रेलचेल आहे कुठे मालवणी मसाला कुठे घाटी मसाला कुठे काळा गोडा मसाला तर कुठे नागपुरी कांदा लसूण मसाला एकच भाजी किंवा एकच उसळ या वेगवेगळ्या मसाल्यात केली तरी ती तितकी चविष्ट असते म्हणजे सांगायचा मुद्दा हा की मुळातच टेबल स्पून टी स्पून याच्या पलीकडे जाऊन चमचे टाव कालथा ओघराळ भात वाढणी उलंदन थापी झारा अशी अनेक माप आणि स्वयंपाकाची साधनं देणाऱ्या आपल्या राज्यात चव मापाने नाही तर वारेमा प्रेमाने शिजवून खाऊ घातल्यामुळे येते नाही का मुळात महाराष्ट्र हे एकच भाषा बोलला जाणारं राज्य असतं तरी देखील इथल्या संस्कृतीत किंवा इथल्या भौगोलिक परिस्थितीत बघा कशी विविधता आहे म्हणजे एकीकडे वरुण राजाचा वरदहस्त असलेलं आणि तिथल्या भाषेसारखंच आडवळणी रस्ते असलेलं कोकण तर कुठे घाटमाता दिमाखाने मिळवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा कुठे लांबच लांब पसरलेला पठार तर कुठे टळटळीत उन्ह आणि अगदी दिवसा ढवळे कोठवून टाकणारी बोचरी थंडी असलेलं विदर्भ आता वातावरणामध्ये जर एवढी विविधता असेल तर ती तिथल्या घरांमध्ये दिसलेले तरच नवले पावसाचा तडाखा सोसण्यासाठी कोकणात लाल चिऱ्याची कौलारू घर असतात तर कुठे काळ्या मातीची सुबत्ता आणि रांगडेपणाने मिरवणारे चौचोपी वाडे असतात शेवटी काय कौलारू असो वाडा असो बंगला असो किंवा तुमच्या आमच्यासारख्या शहरी लोकांचे फ्लॅट्स असो घर आकारानं किती मोठं आहे हे कधीच महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं मनाचं मोठे घर असावे घरासारखे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा सर्व पसारा नको सजावट नुसती कसेही असू दे घरटे आपुले कसेही असू दे घरटे आपुले मात्र असू दे माया यावे जावे कुणी कधीही त्यास मिळावी छाया त्यास मिळावी छाया घर घरातली माणसं त्यांचं राहणीमान म्हणजे तो लाईफस्टाईल याचीही आपापली अशी खास ओळख असते आणि ती तयार होते भाषा खाद्य संस्कृती पेहराव दागदागिने यांनी माणसाच्या बाह्य प्रतिमेला अनन्य साधारण महत्व आहे बरं का
एक नूर आदमी तो दस नूर कपड़ा होना चाहिए असं म्हटलं जातं. आता आपण आलोच पेहरावा विषय तू काढलास तर आमचा हक्काचा विषय म्हणजे आमची आवडती साडी. आता बघ तपस्या, आपल्याकडे नऊवार साडी किती वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते. 8 ते 9 वेगवेगळ्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात ही नऊवार साडी नेसली जाते. याचा पुरावा द्यायचा की राजा रवी वर्मा यांचा उल्लेख आपण केलाच पाहिजे, कारण त्यांची सगळी चित्र म्हणजे ती देवी देवतांची चित्र सुद्धा ही नऊवार साडीत आहेत. कारण राजा रवी वर्मा यांच्या मते नऊवार साडी इतकं कुठचंही परिपूर्ण दुसरं परिधान करण्याचं वस्त्र नाही, त्यामुळे त्यांची सगळी चित्र त्याच परिधान केलेली देवी देवता आपल्याला दिसतात, त्याच पोशाखात दिसतात. आता पेहरावाचं म्हणायचं तर आपली मराठी नऊवारी साडी आणि धोतर पागोट मुंटास पगडी हाच खर तर आपला पारंपरिक पोशाख. खरंय, म्हणजे धोतर लेंगा विजा हे प्रकार तर आहेतच, पण धोतर नेसण्याचेही बरेच प्रकार आपल्याकडे आहेत. त्यानंतर फेटे टोपी पगडी गोलटोपी पागोटे मंदिर हे आपल्याकडे मस्तक सांभाळण्यासाठी वर्णित. आता साड्यांचा विषय काढलाच आहे तर पटकन नावं सांगून टाकूया. म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्रात इचलकरंजी पैठणी नागपुरी कोल्हापुरी इरकली पुणेरी नारायणपेठ सोलापुरी रेशमी खण राजमाता जिजामाता अशा अनेक प्रकारात नुसत्या साड्याच बघायला मिळतात. एखादी नाग अजून सुद्धा हौशीने तिच्या आजीची पैठणी अनेक सण समारंभांमध्ये कार्याला नेसताना दिसते, इतकं या पैठणीचं महाराणी पैठणीचं महत्व आहे. अगदी अगदी. पण स्त्रियांची ओळख ही केवळ पेहराव किंवा दागिने एवढीच नाहीये तर त्याचं कर्तृत्व हे देखील मोठं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला साडेतीन शक्तीपीठांचं मोठं वरदान आहे. आणि म्हणूनच या नोटवर आपण एक देवीचं गीत ऐकूया. आणि देवीचं वर्णन म्हणजे तिने कुठच्या प्रकारचे दागिने परिधान केलेले आहेत, तिने कुठच्या प्रकारची वस्त्र परिधान केली याचं अतिशय मार्मिक आणि सुंदर वर्णन या गाण्यात आहे, ते आपण ऐकूया. गडावरी गंधर्वास भक्त येती दर्शनास माहुल गडावरी गंधर्वास भक्त येती दर्शनास आढळून येतात. पण खर तर प्रत्यक्षात आज किती दागिने त्यातले वापरले जातात
ते जरा नवल असेल कारण त्यातली कितीतरी नावं आपण पहिल्यांदा ऐकतोय असं वाटतं. पण कालबाह्य झालेल्या अशा काही खास पारंपरिक दागिन्यांची नावं पुढे आपण ऐकणार आहोत. नुसती नावं सांगायची झाली तरी सुद्धा ऐकून सुद्धा छाती दडपते इतकी नावं आहे. पण आम्ही पटकन तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते ती आपली महाराष्ट्राची खास अशी नथ आणि या नथीला अतिशय दुर्मिळ असे मोती जडवलेले असतात ज्याला बसरा मोती असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर पाचू मोती माणक जितकी जास्त आणि जितकी ती नथ मोठी तितकं ते घर श्रीमंत असं म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे नथ हा स्त्रियांचा अद्वितीय दागिना असं म्हटलं तर खोटे ठरणार नाही. आणि नथच का तपस्या हो नथी बरोबर चमकी सुंकली मोरणी असे कितीतरी प्रकार आपल्याला बघायला मिळतात नाही का. बघितलं स्त्रियांचं फक्त एकच दागिना घेतलाय पण एकाच दागिनेवर केवढा वेळ होत आहे आणि वर म्हणते अजून दागिने ऐकवणार आहे. आता इथे बायकांची मेजॉरिटी नाहीये नाही अजून हा विषय आम्ही वाढवला असता पुरुष आहे सगळे म्हणून फक्त नावं सांगतो म्हणूनच मी बोलायचं धाडस केलं. ऐकू ऐकू आता नावं सांगायची झाली तर कुंडल कुडी झुबे टूल पाळी भिपाळी कुबडी काप वेल सुवर्ण फुलं चौकडा कुरडू कुंटल गाठा चौक भोकर मुडकी लवण झुमके किती काय काय आणि पळ्यात घालायला चंद्रहार एकदाणी एकसर चिंचपेटी ठुशी कोल्हापुरी सास दुल्लडी कंठा कोहेहार चपलाहार बोरमाळ तलमणी टिकामणी जोंधळ कोल आणि लप्पा आणि हातात घालायला तोडे बांगड्या पाठ्या गोफ गजरा बिलवर कंकण आणि दंडात घालायला वाकी बाजूबंद नागफणी साखळी कमरेत घालायला छल्ला मेखला कंबरपट्टा आणि पायांना विसरून कसं चालेल. पायात घालायला चाळ तोड नुपूर पैंजण जोडवी निरोगी मोरणी मंजीर वाळा आणि वेणी. आता एवढंच नाही तर डोक्याला विसरून कसं चालेल. तर केसात घालायला अग्रफूल कमळ गोंडे चंद्र जाळी नागमिणी बांसर बोर मूद राखडी असे अनेक दागिने आपल्याकडे असायचे. एवढी नावच आहे पण कसं आहे ना की दागिने ओळख आपण ऐकूया ते त्या उखाण्यामधून. पूर्वीच्या काळी बघा सादंकृत नवरी भोवल्यावर चढायची आणि विहीण बाई दागिन्यांची मागणी करून घ्यायच्या त्याबद्दल हा उखाणा आहे. अहो अहो विहीण बाई मागत मी काही नाही. अहो अहो विहीण बाई मागत मी काही नाही मागते मी थोडे थोडे नवऱ्या मुलीला वाकी थोडे. चंद्रहार झाला मोठा नवऱ्या मुलीला कंबर पट्टा कंबर पट्ट्याचा फासा रुंद नवऱ्या मुलीला बाजूबंद बाजूबंदाला गोंडे लाल नवऱ्या मुलीला हिरवी शाल पिवळ्या शालूला लाल आचळ्या नवऱ्या मुलीला कापपाळ्या कापपाळ्या लखपती नवऱ्या मुलाला मोठा हत्ती कापपाळ्या लखपती नवऱ्या मुलाला मोठा हत्ती हत्तीवर अंबर आई दोघे मिळून करा जाईल हत्तीवर अंबर आई दोघे मिळून करा जाईल असं करत करत सगळ्याच दागिन्यांची मागणी करून पूर्वी सासूबाई अगदी सादरकृत कन्यादान करून घ्यायच्या आणि अशी नवरी बोलण्यावर चढायची. उखाणे म्हणजे खर तर आपल्या मराठी मनाची मिरासदारी आहे खरं. पण हल्ली आपल्याला लग्न समारंभातून तेवढे चांगले उखाणे काही ऐकायला मिळत नाही पण खर तर उखाणे हा साहित्य प्रकार आहे बरं. अगदी अगदी उखाणे म्हटलं तरी त्यावर बायकांची मक्ती झाली पण आधी असं पुरुषांना सांगतात की घ्या की घ्या की आपले पुरुष आपले एकच बाजी बाजी मेथीची आणि ती माझ्या प्रीतीची एक आपला पटेडीतला ठेवलेला आहे तोच सगळीकडे आपण म्हणतो. पण उखाणे म्हटलं ना की पु ल देशपांड्यांच्या त्या उखाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काय होतं तो उखाणा ऐकू. समोरच्या कोणाळ्यात उभी हिंद माता समोरच्या कोणाळ्यात उभी हिंद माता आणि बेंटरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला. सगळ्यांनीच ऐकलेलं असं लोकप्रिय उखाण आहे नाहीतर आपल्याकडे आपल्याकडे खास हा उखाण हा प्रकार आहे नाहीतर उत्तरेकडे अरे कोणता की बापू असं म्हटलं की काम झालं तेवढ्यावर त्यांना समजून जातं. तर असेच दोन छान उखाणे आता आपण ऐकवणारे आपल्याला तपस्या पुढचे ते उखाणे ऐकवते. खणखण कुदळी मळमळ माती खणखण कुदळी मळमळ माती चिताबे खांब सारवले भिंती सासूबाईच्या कोटसे भाऊजींच्या पाटसे कोल्हापुरी फेटा बांधतात तेराव आमचे. पण ते झालं कोल्हापूरकडं कोकणात कोकणात काय म्हणाल ऐकवते हा. स्वयंपाकघरातल्या फडताळात बशीत ठेवले हे ते फणसाचे घरे भाऊ
अर्धा उरावरून दिसतात बरे पण नीट वागतील तर खरे. आणि ऐकूया आता एक महाराजा उखाण. पूर्वीच्या काळी पानपानभर उखाणे घेतले जायचे तेवढं तर काही आम्ही घेणार नाही आहोत पण त्या मानाने छोटाच आहे हा उखाणा. जिंजी जिन्यात बसले होते मिळणे. जिंजीत जिन्यात बसले होते मेण्यात काळी चोळी अंगात लाल गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ ओटीत चंदनाच्या पट्टीत चंदनाच्या पट्टीला टुणटुण तारा त्याला घुंगर होती पारा सोन्याचं कुलूप चांदीच्या किल्ल्या त्याने उघडल्या कोल्या कोल्यात कोल्या सात त्यात होती परत परातील भात भातावर तू रूपासारखा रूपासारखा झोळा चंद्रभागेला पडला गेला चंद्रभागेचं पवित्र पण मनसबाईंचं पाणी पण आत्याबाईंची फोडणी ऊर लसूर ल शिंक्याला टांगलं शिंक तुटलं मडकं फुटलं ओघळ दिला परसणारी लग्न आलं महाभारी. लग्नाच्या मंडवाला समया होत्या 360 लग्नाच्या मांडवाला समया होत्या 360 आणि जोशी बुवांचं नाव घेते सोडा माझी वाट. सोडली सोडली वाट सोडली आम्हाला जमणार नाही एवढा रियाज करावा लागेल असेल असे उखाणी घ्यायला. पण उखाणीच काय अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या फक्त आपल्या महाराष्ट्रातच दिसून येतात. थोडक्यात सांगायचं तर आम्ही जरी ही संस्कृती कथा कविता गद्य पद्य या रूपात मांडली असली तरी याही पेक्षा अनेक पण पैलू आणि आयाम आपल्या संस्कृतीचे आहेत आणि त्यासाठी तो सगळा एकत्र अभ्यास केला तरी आमच्यासारख्या लहान जणांचा तो अभ्यास कमीच पडणार. यानंतर अनंत काळ प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण ती आम्हाला नवनवीन पैलू निवडून प्रभावित करत राहणारच आहे आणि आम्ही त्यांनी भारावून जातीचे पैलू सादर करत राहायचा प्रयत्न करत राहणारच आहोत. त्यामुळे अशा या कार्यक्रमाला समाप्त हा शिक्का लावणं काही रास्त नाहीये. म्हणूनच हा कार्यक्रम क्रमशः ठेवतात संस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्राला लाल काळ्या मातीला अन्नपूर्णेने दिलेल्या तिखट गोड चवीला आमचा नमस्कार. कौलारू घरांना चौसोपी वाड्यांना शेणामातीच्या घरांना नववार साडीला पगडी आणि थेट्या भिपाईला नथीला कफेदार धोतरात मोर पिशी पैठणीला करकरणाऱ्या वाहनेला कोल्हापुरी साजाला केशरी श्रीखंडा बरोबरच पिठलं आणि भाकरीला टाटा भोवतीच्या रांगोळीला आणि दिवाळीच्या पहिल्या होळीला आमचा नमस्कार. मराठी भाषेला नवनवीन शब्द बहाल करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना सासवडच्या आचार्य अत्र्यांना ज्ञानपीठ विजेत्या बिंदांना खांडेकरांना आणि खडाळून हसवता हसवता अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या आपल्या पुलांना विज्ञान जगातल्या नारळीकरांना क्रिकेटचा चेंडू साता समुद्रापार फिरकवणाऱ्या तेंडुलकरांच्या सचिनला जगाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या दीक्षितांच्या माधुरीला परदेशी मराठी माणसाच्या बाकरवडी आणि साजूक तुपाची सोय करणाऱ्या चितळेंना गानसम्राज्ञी लता आणि आशा सिनेमावाले फाळकेंना जग सुगंधी करणाऱ्या केळकरांना तंतमंजनवाल्या पिंढरकरांना हृदय दुरुस्त करणाऱ्या माणकेंना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि मराठीचा झेंडा उंच उंच फडकवणाऱ्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या अष्टविनायकाला आणि आमचं कथन ऐकणाऱ्या तुम्हा आयवा प्रेक्षकांना आमचा आदरपूर्वक नमस्कार. तर अशी जी आपली मायबोली साजरी म्हणजे काय मायबोली साजरी म्हणजे माझ्या मराठी मातीचा लाभालेला माझ्या मराठी मातीचा लाभालेला माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीना स्वर्ग लोकाहून थोर मराठीचे महिमान रत्न झडी तरभंग होवी अमृताची सखी रत्न झडी तरभंग होवी अमृताची सरस्वतीची पालखी सरस्वतीची पालखी
अतिशय मंत्रमुग्ध गेली तास दीड तास आपण इथे झालेलो आहोत. मेगा विश्वासांनी खऱ्या अर्थानं आम्ही दाखवलेला विश्वास सार्थ केलेला आहे आणि मराठी भाषेचा पताका इथून पुढच्या काळात अधिक तुमटत राहील. अनेक म्हणजे आपल्या कुसुमाग्रजांनी वर्णन केलं होतं की मराठी भाषा मंत्रालयात वाट पाहते किंवा दारिद्र्याची अशा प्रकारची लक्तर तिचे अनुभव आहे. परंतु आजही तुमच्यासारखे कलाकार आमच्या रावसाहेबांना सारखे ज्येष्ठ वयाचं भान नसतानाही या मराठी भाषेवर प्रेम करून हा माणूस राज्यभर फिरतो देशभर फिरतो आणि मराठी भाषेची पताका खांद्यावर घेऊन मराठी भाषा किती समृद्ध आहे समर्थ आहे आपली मायबोली आपण टिकवली पाहिजे जर जिवंत ठेवली पाहिजे तिला वाढवली पाहिजे आणि हाच सूर घेऊन तुम्ही राज्यभर फिरताय तुमचं करावं तेवढं कौतुक करणे. आमच्या या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं आचार्यांचा वक्तृत्वाचा वारसा ज्यांना लाभलेला आहे ते बाबाराजे जाधवराव या ठिकाणी दोन शब्द आपल्या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर कलाकार तुमचा सत्कार होणार आहे. सर्व कलाकारांचं मी सासवड नगरीमध्ये प्रथमत स्वागत करतो. यायला उशीर झाला डोंबोली व्हायचं म्हणजे तुमच्याकडे चार शब्द बोलावायचे म्हणून बोल. कल्याण डोंबोली म्हणजे कसं आहे कल्याण हे शहर आहे आणि डोंबोली म्हणजे पिंपरी चिंचवड आहे. इतिहासात खूप जुनं शहर आहे कल्याण आणि आपल्या महाराष्ट्राला जे काही दिलं त्या कल्याणने खूप काही दिलं. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्याला त्या कल्याणने दिलेले आपण म्हणतो लोकमान्य टिळक पुण्याचे पण निम्मा वेळ ते कल्याणमध्ये घालवत असायचे. चाफेकर बंधू कल्याणमध्येच राहत होते. सावरकर कल्याणमध्येच राहत होते. चातुर्पासासाठी की पुण्याची लोक कल्याणला जायची. खाद्यपदार्थ असतील संस्कृती असेल सर्व सण हे कल्याणकरांनीच साजरे करावे. विचार कल्याणकरांनीच देत. कल्याण हे इतिहासातलं फार जुनं शहर आहे. पूर्वी मुंबई असं काय नव्हतं. जी काही दळणवळण पैठणदा व्हायची ती कल्याण मार्गे व्हायची. व्यापार जो व्हायचा तो कल्याण मार्गे व्हायचा. आणि कल्याणची खरी मराठी संस्कृती कल्याणकरांनी जपलेली आहे. आणि हे जे काय ना हे त्यांच्या ते आपल्याकडे हे गुण नाही आहेत. मी नेहमी कल्याणला येतो माशी गायची झालेली गाडी काढतून येतो सगळे अख्खे कल्याण मला ओळख डोंबोलीत पण ओळखतात. आता काय डोंबोली नवीन वसाहत निर्माण झालेली सगळे पण नेम कल्याण आहे. आणि असे काही गोष्टी आहेत की अनेक वेग माशाचे अनेक वेगवेगळे प्रकार मला खायला लागतात. मी नेहमी येतो सुके बोंबलाचे घालवणं खारा मासा आहे ते त्यांच्याकडनंच खावं त्यांनीच करावं. तुम्ही आता मसाल्याचे अनेक नावं सांगितली मला माहीत नव्हते. दागिने एवढे सांगितले की ते माझ्या डोक्यावर घेतले ते ऐकायला बरं वाटतं. आता हे कुणाला माहीत नाहीये. आता सगळ्यांना मॅगी करायची आहे मसाला वाटून कुणाला काहीच करायचं नाहीये. पाच मिनिटात पाणी गरम करायचे टाकायचे खायची हे मसाल्याची कालवण तुम्ही एवढे मसाल्याची नावं सांगितले कुणाला माहीत पण नाही. आता मॅगी पाहिजे फास्ट फूड पाहिजे सगळं ते आहे. पण ह्या सगळ्या जुन्या संस्कृती आपण तुम्ही कल्याणकरांनी जपणार आहे. तो पाडवा फार मोठा असतो. मी नेहमी जातो पाडव्याच्या म्हणजे आतापर्यंत 10-15 पाडवे मी अटेंड केले. तुमचे वेशभूषा कशी असावी त्यांच्याकडनं शिकावं साहित्य हे सगळं त्यांच्याकडनं सांगावं. म्हणून हा कार्यक्रम आपण का इथं घेतला तरी ह्या सर्व गोष्टी सर्व काही कळायला पाहिजे. आधी आपण महाराष्ट्राचं वैभव कशावर आहे युपी बिहार कर्नाटक काही नाही. त्यांच्याकडे विचार नाही आहे देवाणघेवाण नाही काही नाही संस्कृती नाही आहे. जसं जसं तुम्ही वरती जाता ना उत्तरेला तसा ब्रॉड आहे सगळा आणि इकडं माग असले पण खाली महाराष्ट्र असा घडलाय ना तो कोणी घडवला तुम्ही आम्ही आपल्या पूर्वजांनी घडवले होते. साहित्यिक ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्वांनी अनेक जण झाले गडी माडगुळकर झाले त्या सर्वांनी केले. ही सर्व मंडळी कल्याणमध्ये जायची चर्चेला. कल्याणचं कोणी कुणाला माहीत नाही सगळ्यात मुंबई मुंबई नाही. मुंबई घडवायची सर्व कामं कल्याणमधनं झाली. ठाकरे फॅमिली कल्याणमध्ये मुंबईला गेली. जे काही क्रांती घडली ती कल्याणमध्ये घडली. स्वातंत्र्याची जो ती कल्याणमधनं निघाली लोकमान्य तिथनं सगळं काही तिथनं. आणि म्हणून
कल्याणकरांबद्दल नेहमी मला प्रेम आहे. मी नेहमी येतो, अनेक वेळा मला अनेक कामाकरता कल्याण आणि मला ते आवडलं म्हणून मी तिथे राहतो. सगळे मला ओळखते, सगळ्या खानावळी मला माहिती आहे, सगळे ठेले मला माहिती, सगळे काही गोष्टी माहिती, कुठं काय करतं काय. अनेक भजनी मंडळी आहेत, आपण म्हणतो भजन, पण कल्याणमधनं भजन निघाले. अशी ही थोर कल्याणकर इथं आलेली आहे. मी डोंबोलीकर म्हणणार नाही तुम्हाला, मी कल्याणकर म्हणणार आणि आले त्यांचा आपण सत्कार घेऊ. मी रावसाहेबांना विनंती करतो की गिरीश आपांना विनंती करतो, दत्तानांना विनंती करतो, उमेश विनंती करतो की त्यांनी या कलाकारांचा इथं सत्कार करावा. इतक्या लाभ आपल्या करता आले, ते पैसे करता येत नसतात, त्यांना कला आहे, त्यांना खूप आवड असते आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचायचं ही कलांची देवाणघेवाण म्हणून इथपर्यंत येत असतात. त्यांना आवड होती, त्यांना पुढे जाऊन ते सांगणार आम्ही सासवडमध्ये कार्यक्रम करायचा खूप चांगला. ही कला या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे आणि त्याच्याकरता हे संमेलन आहे, हे सगळं आपण घेतो. आणि म्हणून सर मी तुमचे आभार मानतो की श्रोते किती तिकडे बघू नका, परत निसर्गाचं चक्र फिरत असतं. जुन्या गोष्टी म्हणजे रॉयल एनफिल्डला पूर्वी किंमत नव्हती, ते वाट्या सोट्या सुद्धा आली, पण आता परत रॉयल एनफिल्डला किंमत आली. तशी आपल्या ह्याही सगळ्याला परत एकदा जुनं वैभव प्राप्त होणार आहे, अधिक काही बोलत नाही. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. साहित्य परिषदेचे प्रतिनिधी आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी मेघा विश्वासांचा सत्कार करावा. भारतीय जनता पक्षाचे आमच्या नेते गिरीश आपा जगताप निर्णय मंडळाचे माजी सदस्य, त्यांना विनंती करू इच्छितो. यानंतर डॉक्टर सुभाष तळेकर यांना विनंती करतो, तुम्ही बोलते. महेश जगताप यांना विनंती करतो की त्यांनी रुपेश गांधी हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सुभाष तळेकर यांनी स्नेहल कुमार धामापूरकर तपस्या सत्कार करतात ते. धन्यवाद. डॉक्टर नारायण ताक यांना विनंती करतो की यांचा कशा काय कार्यक्रम झाला एक दोन शब्द तुम्ही सांगितलं, त्या कलाकारांचा गौरव येतो. बाबाराजी झाली आणि त्या अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी आपलं विश्लेषण केलं आहे. खऱ्या अर्थानं कल्याण म्हणजे काय आहे हे आज आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगितलं. धन्यवाद देतो. आणि बाबाराजी दादाला इतकं चांगलं बोलतील असं मला वाटत होतं, खरं सांगतो खूप छान मस्त. कल्याणची माहिती मी पण पाहिली नाही, पण आता आवश्यक कल्याणला थांबणार आहे. भाषण मी तुमचं सगळं ते ऐकत होतो, तुम्ही असं हळूहळू हळूहळू ते सगळ्या मराठी संस्कृतीमध्ये जात होत, कधी उकाळे सांगत होता, त्याच्यामध्ये कोकणातल्या घरातली वर्णन होती, मराठी पक्षाचा बोलण्याचा एक बाज होता. तर दागिन्यांची वर्णन माझ्यासारख्या व्यवसायात तसं व्यवसायात असणाऱ्या माणसाला तर फार विशेष वाटत.
त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या दागिन्यांमधला एक शब्द मला फार भावला असतो म्हणजे गाठा. गाठा हा फक्त आमच्या जेजुरीचा जो भाविक असतो ना खंडोबाला, तो तो भाविक फक्त तो चांदीचा गाठा असा करतो. आणि तुम्हाला सांगतो गाठा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम करणारे माझे वडील होते. त्यांना पुण्यातलं सुद्धा त्याचं आमच्या गावाचं त्यामुळे मला तुमचा गाठा हा शब्द फार आवडला. मी पहिल्यांदा ऐकलं की गाठा हा एक अलंकार आहे, म्हणजे आम्ही तो पूजा करण्यासाठी खंडोबाची म्हणून तो गाळण्यात घालतो इथपर्यंत आहे. पण खूप छान, तुम्हाला खूप धन्यवाद देतो. आणि उकाने पण तुम्ही फार छान, त्याच्यामधला मोठा वास त्याच्यामध्ये जास्त हे कसं, आणि ते तुमचा कोकणी टोन मला आवडला खूप छान. एकदा राणे आजना वाटलं तर मला खाली वाटलं होतं राणे असली शक्य ते खूप तुमचा एकूण जो गाणे तुमचा आवाज ते बैजोळीचं गाणं काय ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उडवलं. मस्त तुमची सुरुवात फार आवडली बाबा ते वाजून. मी फक्त तुम्हाला हरत नंतर विचारत होतो की ते काय वाटते मला माहित नाही. खूप छान. आणि दिमडी वाजवलं काय आमच्याकडे जेजुरी दिमडी वाजली त्याचं नुसतं तस्तरी होत घालावं आहे का. ते खास वाद्य वाजवते कोणी पण वाजवत नाहीत लक्षात घ्या. ते दिमडी वाजवणं सोपं नाही, त्याचा एक स्वतःचा बाज आहे आणि तो तसा तो पब्लिक पर्यंत उठवलेला. मी लहानपणापासून दिमडी ऐकत जाण्याचं मोठं झालं कारण आमच्याकडे वाद्यामुळे सगळं काय ते दिमडीवर जायला तर ते मला फार भावलं तुमचं. तुमची वाद्य पण खूप छान मला भावली. आणि तुमचं तुम्ही जे मधून मधून म्हणत होता ना त्यांनी केले वा छान वा हा असे ते जे जुळून घेत होता ना ते मात्र ते एक मला फार आवडलं. ते असं हा खरंच म्हणजे प्रेक्षक तर असतात पण हे सगळे मध्ये उठून बोलत नाही पण ते तुम्ही त्यांच्या बरोबर असलेल्या शब्दाला तुम्ही जो इथून प्रतिसाद देत होता ना तो मला हा मराठी प्रतिसाद आहे. म्हणजे मराठी प्रतिसाद आहे आणि खूप छान. म्हणजे नेहमी आपण महाराष्ट्र म्हणले की जास्त शौर्यावरतीच बोलत असतो पराक्रमावरतीच बोलत असतो पण त्याची ही जी लोकभाषेची संस्कृती जी तुम्ही मांडली ती पण छान आहे. आडनाव आपली काय म्हणजे संदीप खरेच्या कवितेनंतर मी तुमचीच आडनाव ऐकली छान ऐकावीशी वाटली. आता संदीप खरेच्या कवितेत मात्र मी अशा आडनाव फार छान ऐकली होती ती मला आवडली होती खूप छान. सगळी मराठी संस्कृती दोन तास फार मला अगोदर वाटलं तुमच्या ऐकून की हा कसला कार्यक्रम आहे म्हणजे मला वाटलं उलटे गाण्याचा कार्यक्रम आहे असा कार्यक्रम मी पहिल्यांदा ऐकला खरं होते. म्हणजे मी स्वतः मराठी भाषेवरती बोलतो म्हणजे मराठी भाषेविषयी नेहमी पण तुमचा उल्लेख मी नेहमी करत किंवा असा पण एक कार्यक्रम आहे सांस्कृतिक की ज्याच्यामध्ये मराठी भाषा समजते है का नाही. आणि तुमच्या आठवण मी कल्याणची नक्की करेल एक वेगळं बाज आहे चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने एक छान जगताप सर तुम्हाला धन्यवाद तुमचं संमेलन यांनी यशस्वी केलं एका वाक्यात म्हणजे मी तुम्हाला एका वाक्यात म्हणजे हे साहित्यिक पत्रकार सगळे कल्याणमधून हे साहित्य संमेलनच तुम्ही यशस्वी शेवटी साहित्य संमेलन काय मला सांगा. साहित्य संमेलन ही चर्चा झाली पण किंवा साहित्याची वेगवेगळी अंग काय साहित्याची बोली भाषा तुम्ही सगळ्या बोली भाषा घेतल्या बोली भाषेचे टोन घेतले म्हणजे ते मराठीचं जे सगळं सौंदर्य आहे ना ते सगळं सौंदर्य तुम्ही त्याच्यामध्ये मांडलं म्हणून हे साहित्य संमेलन तुम्ही 100% यशस्वी केलं हे मी तुमच्यामुळे मी सरांना सांगतो. आणि आचार्य अत्रेंच्या भूमीमध्ये इतकं सुंदर तुम्ही कार्यक्रम केलात त्याबद्दल तुम्हाला आम्ही सगळ्या पुरंदर वाचायच्या वरती 100 वेळा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय धन्यवाद मेगा विश्वाचे. आपण अतिशय उत्तम आपल्या टीमने कामगिरी केली आहे निश्चितपणे. आचार्य अत्रेंच्या भूमीमध्ये कलाकिरी ज्यांनी ज्यांनी आपली कला सादर केली ती आचार्य अत्रेंच्या भूमीमध्ये त्यांचा निश्चितच उत्कर्ष झालेला आहे प्रगती झालेली आहे. आचार्य अत्रेंचा आशीर्वाद साहित्य रूपी तुमच्या पाठीमध्ये निश्चितपणे आणि मराठी भाषेचा झेंडा असाच प्रखर तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा त्याला निश्चितपणे आमचा पाठिंबा राहील. आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी नाही तर मध्ये आधी देखील आम्ही आपला कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.